वार वाचा गमुपन्थानन्तया हाँ राघवासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा श्री राम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। ज्ञान या प्रकरणावर आपलं चिंतन चालू आहे। चिदाभासाच्या अवस्था कोणत्या आहेत याचं विवेचन मागच्या सत्रामध्ये चालू होतं। हिमाताईंनी खूप छान आपल्याला हे जे काही ज्ञान प्रकरण आहे थोडंसं आपल्याला कठीण वाटेल परंतु सोपं करून हिमाताई सांगत आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रकरणातील पूर्ण घटक आपल्याला सांगायला सुरुवात करावी। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दन कृपा कटाक्षाचिये किरणे मोह समुद्रासे आटणे घडे जये त्या श्री कृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांसे करिता स्मरण होय सकल विद्यांसे अधिकरण ते वंदूया श्री चरणा श्री गुरुंसे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ रामाचे निरपेक्ष दास्य करितू मागू नको त्याजला त्या पायी झिजवी तनू निशिदिनी सोडू नको भक्तीला त्याचे सर्व असे तनू धन तुझे त्याला समर्पी अधी शेषाचा उपभोग घेई विधीने याते चुके ना कधी जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरूंना वंदन करते श्री समर्थांना वंदन करते आणि समस्त साधक श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया व्हिडिओ दिसतोय का माझा तुम्हाला हो हो सर दिसतोय व्हिडिओ दिसतोय हा ओके दिसतोय ओके 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 आपण आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. आपला विषय चाललेला आहे चिदाभासाच्या म्हणजे जीवाच्या अवस्था आणि त्या सात अवस्था वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान शोकनाश आणि आनंदाव्याप्ती. मागील सत्रामध्ये आपण तीन अवस्थांचा विचार केला अज्ञान आवरण आणि विक्षेप आणि आज आपल्याला विचार करायचा आहे तो परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान आणि आनंदाव्याप्ती. आपण विचार केला होता अवस्था जीवाला आहेत आत्मस्वरूपाला अवस्था नाहीत. जीव मूळचा आत्मरूप आहे जीव मूळचा ब्रह्मरूप आहे असं असून सुद्धा त्याला आपल्या मूळच्या स्वरूपाचं विस्मरण का होतो हा एक कायमचा तुम्हाला आम्हाला प्रश्न पडलेला आहे की मीच ब्रह्मरूप आहे मीच आत्मरूप आहे पण तरी सुद्धा मला ब्रह्म अनुभवाला येत नाही म्हणजे मीच ब्रह्मरूप आहे असं म्हणजे माझं स्वरूप मला अनुभवाला येत नाही
मग ते स्वरूप अनुभवाला येण्याच्या आड असे कोणते प्रतिबंध आहेत? बघा, समर्थांचं एक वचन आहे, तुझ्या वियोगे जीवत्वाले. तुझा वियोग झाला आणि मला जीवदशा प्राप्त झाली. आता समर्थ वियोग हा शब्द वापरतात, म्हणजे अर्थी वियोग झाला त्या अर्थी संयोग असला पाहिजे. आता आपण विचार केला होता एका सत्रामध्ये की संयोग कुणाचा होऊ शकतो? समान धर्माचे जे पदार्थ असतात त्यांचा संयोग होऊ शकतो. आणि ज्या अर्थी जीव आत्मरूप होऊ शकतो, ज्या अर्थी जीव ब्रह्मरूप होतो, त्या अर्थी जीव आणि आत्मा आणि ब्रह्म हे कसले असले पाहिजे? तर समान धर्माचे असले पाहिजेत. जसं पाणी पाण्यामध्ये बेमालूम मिसळतं, त्याप्रमाणे जीव आत्मरूप होतो, म्हणजे दोन समान धर्माचे आहेत, म्हणूनच दोघे जण एकरूप होऊ शकतात. पण आत्ता मात्र तो कसा आहे? तर तो त्या आत्मस्वरूपापासून वेगळा झालेला आहे. तुझ्या वियोगे जीवत्व आले, जे तुझा वियोग झाला आणि मला काय झालं तर जीवदशा प्राप्त झाली. आणि जीवदशेतून आत्मदशा प्राप्त करून घ्यायची असेल किंवा आपण म्हणू की रामरूप व्हायचं असेल भक्तीच्या भाषेत, तर रामाची भक्ती करावी लागते. सध्या रामाचं नवरात्र सुरू आहे, एवढी रामाची भक्ती चालली आहे. आपण समर्थांची करुणाष्टक सगळी उपासना म्हणतो, ती उपासना का करावी लागते? तर जे माझं मूळचं स्वरूप मी गमावून बसलेली आहे ते मला पुनःप्राप्त करण्यासाठी आपण रामाची भक्ती करतो. आणि ज्ञानाच्या भाषेमध्ये त्याच रामाला आपण आत्मा म्हणतो. आणि आत्माराम हा शब्द समर्थांनी आपल्याला सांगितलाय, आत्मा निर्गुण वाचक आहे तर राम सगुण वाचक आहे. मग माझं मूळचं स्वरूप मला अनुभवाला यायला कोणते प्रतिबंध आहेत? तर अनंत जन्मीचे जे चुकीचे संस्कार जे आहेत, जे तुम्ही आम्ही करवून घेतलेले आहेत, ते संस्कार जोपर्यंत पुसट होत नाहीत आणि जोपर्यंत ते निघून जात नाही तोपर्यंत त्याच्यावरती शास्त्र संस्कार उमटत नाहीत, आणि शास्त्र संस्कार जोपर्यंत उमटत नाहीत तोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि म्हणून सातत्याने जे अनंत जन्मींचे संस्कार आहेत ते पुसत राहण्याचं काम साधकांनी करायचंय. मी घड्यांच्या भाषेमध्ये बोलले होते की जुन्या घड्या ज्या आहेत त्या जुन्या घड्या सातत्याने साधकांनी मोडायच्या आहेत, आणि जुन्या घड्या मोडून नवीन घड्या घालून घेण्याला साधना असे म्हणतात. जुन्या घड्यांचं स्वरूप पण आपला विचार करून झालं होतं, पण थोडीशी एक 2 मिनिटं रिव्हिजन करायची आणि पुढच्या विषयाकडे आपल्याला जायचंय. जुन्या घड्या काय आहेत? तर मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, हे जग सत्य आहे, या जुन्या घड्या आहेत. मग आता मी देह आहे ही जुनी घडी मोडून मी आत्मा आहे, मी आनंद रूप आहे. नंतर मी करता आहे का? तर राम करता आहे आणि आत्मा अकर्ता आहे. म्हणून रामाकडे सगळं कर्तेपण सोपवून द्यायचं आणि जो आत्मा आत्मरूप राम आहे त्याचा अनुभव घ्यायचा, आणि तोच राम मी आहे. आणि जग मिथ्या आहे हे आपल्याला शास्त्र सांगतं. मग या जुन्या घड्या मोडून नवीन घड्या बसवून घेणं याला साधना असे म्हणतात. आता ह्या अवस्था का समजावून घ्यायच्या? 7 अवस्था आपल्या समोर ठेवलेल्या शास्त्राने. तर या अवस्था समजून घेताना बद्धाचं आयुष्य कसं असतं, साधकाचं आयुष्य कसं असतं आणि सिद्धाचं आयुष्य कसं असतं हे तपासून बघण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये मी नेमके कुठे बसते, आणि मग माझ्या लक्षात येतं की अजून मला किती प्रवास करायचा आहे. नाहीतर आपला असाच अभ्यास चाललाय पण आपल्याला माहितीच नाही की आपल्याला किती पुढे जायचं आहे, किती अभ्यास करायचा आहे, किती मजल मारायची आहे. आणि हे सातत्याने तपासून बघावं लागतं की आपण कुठे आहोत, आणि हे तपासून बघण्यासाठी आपल्याला या 7 अवस्था शास्त्राने आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. बघा, अज्ञान याचा अर्थ स्वरूपाला न जाणणं. अज्ञानाची 2 कार्य आपण बघितलेली होती, आवरण आणि विक्षेप. आता आवरण म्हणजे आत्मा म्हणजे काय माहिती नाही, ब्रह्म म्हणजे काय माहिती नाही, ते शब्दच कधी ऐकले नाहीत आणि त्यामुळे आत्मा आणि ब्रह्म नाहीच आहेत असं म्हणण्यापर्यंत मजल जाते, त्याला म्हणतात आवरण दोष. आणि तो आवरण दोष कसा काढायचा आहे आपण मागील सत्रामध्ये बघितलं होतं. दुसरं आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे चांचल्य. नंतर भेदमय सृष्टी दिसणं. आणि एकच एक तत्व असताना, म्हणजे एकमेव अद्वितीय तत्व असताना, हे जग सगळं भेदांनी भरलेलं आहे असं जे वाटतं ते विक्षेप दोषामुळे. आणि जिथे भेद आहे तिथे काय आहे? तर दुःखच दुःख आहे. आपण दृष्टांतही बघितले होते, एक सोनं असताना अनेक नामरूपांचे दागिने आपल्याला सत्य वाटतात, एकच माती आहे. बघा, सगळ्या
घटादी पदार्थांमध्ये एक मातेशिवाय दुसरं काहीही नाहीये, पण नामरूप दिसतात आणि नामरूप गेली की आपल्याला वाईट वाटतं. अगदी त्याचप्रमाणे एकमेव अद्वितीय ब्रह्म तत्व असताना आपल्याला नामरूपांनी भरलेलं जग अनुभवाला येतं आणि त्याच्यातून अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया झालेल्या असल्यामुळे त्याच्यातनं दुःख निर्माण होतात. आणि त्याच्या मागचं मात्र जे तत्व आहे, एकमेव अद्वितीय जे अभेद तत्व आहे, ते आपल्याला अनुभवाला येत नाही. आणि अशी भेदाकडनं अभेदाकडे दृष्टी नेणं म्हणजे ती विकसित करणं, विकसित करू आपण म्हणूया की संत शास्त्र आणि शिगुरु यांच्या विचारांप्रमाणे ती दृष्टी विकसित करवून घ्यावी लागते, ती अशी आपोआप होत नाही. आणि अशी दृष्टी विकसित करवून घेणं याला साधना असं म्हणतात. एक उदाहरण घेऊ आणि पुढे जाऊया. बघा, आपण जेव्हा लग्न कार्यामध्ये जातो तेव्हा अनेक आपल्या लग्न कार्यामध्ये अनेक आपल्या मैत्रिणी असतात, मित्र असतात, ओळखीचे नातेवाईक आलेले असतात. आणि लग्नाला गेल्यानंतर मग जुन्या गोष्टी निघतात तिथे, अगदी खूप माझ्या लग्नापासूनच्या, दुसऱ्याच्या लग्नापासूनच्या, अगदी सगळ्या 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 गोष्टी तिथे काय होतात तर ग्रुप ग्रुपने सगळेजण बसतात आणि गप्पा मारायला. आणि मग आता नवरा नवरी तिथे लग्न झालेलं असतं, त्यांचं काम सुरू असतं, ते काय असतं, होम हवन वगैरे. पण साधक म्हणून मी जेव्हा अशा लग्न कार्यात जाते तेव्हा माझं काम काय आहे तर व्यावहारिक सत्तेमध्ये थोडा वेळ का होईना त्या सगळ्यांना अटेंड करायचं, पण माझ्या अंतःकरणाची स्थिती अजिबात बिघडू द्यायची नाही. कारण काय होतं की आपण अभ्यास करतो आहोत की ह्या नामरूपांच्या पलीकडे आपल्याला ते काय बघायचं तर अभेद तत्व बघायचं आहे. पण त्याचा अनुभव येईपर्यंत जी साधकाच्या अंतःकरणाची जी स्थिती असते ती त्याला फार सांभाळावी लागते. आणि मग सांभाळायची असेल तर साधना जी आहे ती खूप अगदी कशी करावी लागते, क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया असं उपनिषद म्हणत. धारधार सुरीवरून चालण्यासारखं साधन आहे. आणि हे जेव्हा साधक करायला लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की किती अवघड आहे आणि असं उपनिषद का म्हणतंय. आपण सहजच लग्नामध्ये गेल्यानंतर ग्रुपमध्ये बसल्यानंतर जुने विषय निघतात आणि आपण बोलायला लागतो, पण लगेच माझ्या लक्षात आलं पाहिजे की मला आता त्या प्रवाहामध्ये वाहवत जायचं नाहीये. हे सगळे जे नामरूप आहेत आता त्यांच्यामध्ये नाम आहेच, पण त्यांच्या क्रिया प्रतिक्रियांमध्ये न अडकता, त्यांच्याविषयी काही माझ्या अंतःकरणामध्ये कुठलेही तरंग न उमटता, त्यांना व्यवस्थित त्या लग्न प्रसंगात म्हणजे सगळ्यांना अटेंड करून, त्या यजमानांना भेटून, त्या नवरा नवरीला म्हणजे जे वरवधू आहेत त्यांना पाकिट देऊन, तिथून हळूच मला काय करायचं आहे तर बाहेर पडायचं आहे. बघा, असे क्रिया प्रतिक्रियांचे खेळ जर आपणच आपण अनेक प्रसंगांमध्ये थांबवत राहिलो आणि ते अभेद तत्व जर आपण बघायला शिकलो तर आपलं अंतःकरण हळूहळू हळूहळू शांत व्हायला लागेल. बघा, मी मूळची आत्मरूप असताना मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे अशी मी समजूत करून घेतली आहे. आणि म्हणून समर्थ मला म्हणतात नाना ठोके देह बुद्धीचे. आणि ही देहबुद्धी काढून टाकण्यासाठीच मुख्यतः काय तर साधना करावी लागते. आणि म्हणून समर्थ आपल्याला उपदेश करतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि अशी आत्मबुद्धी करण्यासाठी खरा देव शोधला पाहिजे असं आपल्याला वाटतं. आता सामान्यपणे आपण सगळेजण श्रवण करत असतो, कीर्तनाला जात असतो, जसा जशी उपासना करत असतो, स्तोत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये आधी करत असतो. आणि आजूबाजूला पण आपल्या अशी व्यवस्था असते श्रवणाची सगळीकडे. आता मी सुद्धा कीर्तन प्रवचन ऐकत होते लहानपणी, फारसं त्याच्यामध्ये काही कळत नव्हतं की काय कीर्तनकार ते बोलतात. एखादी गोष्ट आली, दृष्टांत सांगितला की लक्षात यायचं, पण आत्मतत्व वगैरे हे तर अजिबात लक्षात येत नव्हतं. कारण ते वय पण तसं नव्हतं आणि त्या वयात तर सोडून द्यात. पण नंतर सुद्धा मी कीर्तन प्रवचन ऐकत होते, पण तरी सुद्धा आत्मा ब्रह्म या गोष्टी कधी फारशा ऐकायला मिळाल्या असतील, एखाद्या कानावरून गेल्या असतील, तरी सुद्धा त्याचा अर्थ मात्र कधी लक्षात आला नाही. पण जे आपण करत असतो पहिलेपासून, त्या ती जी भगवंताची उपासना म्हणा किंवा भगवंताविषयी जे श्रवण आहे म्हणा, हे जे सगळं आपण करत असतो तर त्याच्याच योजनेनुसार म्हणजे भगवंताच्या योजनेनुसार परोक्ष ज्ञानाची म्हणजे विचार समजून घेण्याची सोय होऊन जाते. आता ती एक ईश्वरी लीलेचा एक तो भाग आहे, तो बरोबर त्या जीवाला हळूहळू हळूहळू पुढे नेत राहतो. बघा, आता खरा देव जो आहे हा नित्य प्राप्त आहे,
कुठेही दूर नाही आहे, कारण तेच माझं काय आहे तर स्वरूप आहे. मग आता श्री गुरु आणि शास्त्र आणि संत काय सांगतात, तर हे अज्ञान फक्त दूर करायचं आहे, करायचंय तर खऱ्या देवाचा अनुभव घ्यायचा आहे. मग आता ही सगळी जी साधनं आहे ती फक्त अज्ञान दूर करण्यासाठी आहे, आणि अज्ञान दूर करण्यासाठी परोक्ष ज्ञान लागतं. आता आपण आपल्या विषयावरती आलो. आजच्या ज्या चार भूमिका आहेत, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदाव्याप्ती. आता अज्ञान दूर करण्यासाठी परोक्ष ज्ञान लागतं. बघा आपल्या समोर दोन शब्द आहेत, त्याच्यामध्ये परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. आता शब्द ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणतात आणि अनुभवाच्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. परोक्ष म्हणजे समोर आणि अपरोक्ष म्हणजे माघारी. आता व्यवहारामध्ये आपण हे असे अर्थ वापरतो, बरोबर उलट आहेत ते परमार्थापेक्षा. आता आपण जसं आता म्हणले की परोक्ष शब्द ज्ञान जे माझ्या समोर आहे ते, आणि अपरोक्ष ज्ञान जे आहे ते माझ्या आपण म्हणतो की साक्षात ज्ञान जे आहे ते. आता व्यवहारामध्ये आपण हे शब्द बरोबर कसे तो उलट आहे, म्हणजे परोक्ष म्हणजे समोर आणि अपरोक्ष म्हणजे माझ्या माघारी. आपण म्हणतो की नाही माझ्या अपरोक्ष तू काही करू नकोस. व्यवहारामध्ये बरोबर शब्द उलटे आहेत, पण परमार्थामध्ये मात्र अपरोक्ष याचा अर्थ साक्षात म्हणजे अनुभवाचं ज्ञान, अनुभूतीचं ज्ञान, आणि परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दांनी होणार ज्ञान. एकदा हे छान समजून घ्यायचं, शब्दांना म्हणजे शास्त्रीय शब्द जे येतात त्यांना अजिबात घाबरायचं कारण नाहीये. ते एकदा छान समजावून घेतले आणि एकदा बसले की मग ते अजिबात विसरत नाहीत. बघा एक उदाहरण घेऊयात म्हणजे लक्षात येईल. आम्हाला अंदमानला जायचं होतं. मग आता अंदमानला जायचं म्हटल्यानंतर जी अंदमानला जाऊन आली होती माझी मैत्रीण, तिला मी फोन केला. मी विचारलं, अगं तू अंदमान बघितलंस ना, मला सांग काय काय बघायचं आहे ते. तिने खूप छान वर्णन केलं, खूप सुंदर आहे अंदमान, तिथे बेटं वगैरे आहेत. आणि अजून एक तिने मला सांगितलं की स्कूबा डायव्हिंग कर, तिथे अतिशय सुंदर अनुभव येतो. म्हणजे जे आपण शास्त्र शिकतो आहोत ना की एक सृष्टी आहे प्राण्यांची वगैरे, ती समुद्राच्या खाली, ते आपल्याला म्हणजे लक्षात येतं आतमध्ये स्कूबा डायव्हिंग केल्यानंतर. मी हो म्हटलं, सगळं ऐकलं होतं. आणि तिथे आता हे मला काय झालं, परोक्ष ज्ञान झालं. तिने जे शब्द मला सांगितले होते ते मला संपूर्णतः परोक्ष ज्ञान झालं, आणि ते मी अगदी अंतःकरणामध्ये साठवून ठेवलं होतं की परत आपल्याला अंदमानला जाणं होणार नाही, तर आपण अंदमानला गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष समुद्रामध्ये स्कूबा डायव्हिंग केल्यानंतर मला काय झालं, तर अपरोक्ष ज्ञान झालं त्या परोक्ष ज्ञानाचं. दुसरा दृष्टांत आहे बघा, आईबद्दल शाळेमध्ये आपण अनेक कविता वाचत असतो, पाठ करत असतो. काय आहे तर वात्सल्यपूर्ण आई, नंतर प्रेम सिंधू आई. पण हे सगळं कसं असतं, तर शब्द ज्ञान असतं. त्याच्यावरती निबंध पण लिहिला जातो की माझी आई. पण जेव्हा प्रत्यक्ष पहिलं अपत्य होतं तेव्हा काय आहे तर आईपणा काय आहे कळतं. तो काय आहे तर अपरोक्ष अनुभव आहे. अजून एक दृष्टांत सांगते, गुळ गोड आहे हे काय तर परोक्ष ज्ञान आहे. पण तो प्रत्यक्ष खाऊन बघितल्यानंतर जो गुळ गोड आहे हे शब्द ज्ञान मला झालं होतं, तेव्हा तो प्रत्यक्ष खाऊन बघितल्यानंतर त्या गुळाची गोडी कशी आहे याच अप्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान मला होतं. तसंच मी ब्रह्म आहे असं साक्षात झालेलं ज्ञान त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात, आणि मी ब्रह्म आहे असं शब्दांनी जे ज्ञान झालेलं आहे ते परोक्ष ज्ञान आहे. जे परोक्ष ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान. आता परोक्ष ज्ञान लागतं आपल्याला जे आपण आत्ता करवून घेतो आहोत ते. परोक्ष ज्ञान म्हणजे आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जगताचं स्वरूप काय आहे, आत्म्याचा आणि ब्रह्माचा संबंध कसा आहे, आत्मरूप होणं म्हणजे काय, ब्रह्मरूप होणं म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी जाणल्या तर माझा काय फायदा आहे, या सगळ्या गोष्टी नाही जाणल्या तर माझा काय तोटा आहे, असं सगळं यथार्थ ज्ञान करून घ्यावं लागतं. आता हे यथार्थ ज्ञान कधी होईल, ज्याला आपण निसंदिग्ध म्हणतो, निसंशय ज्ञान म्हणतो, कुठलीही शंका राहता कामा नये इतकं यथार्थ ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान करवून घ्यावं लागतं. बघा शंकराचार्य आपल्याला सांगतात एका वचनामध्ये, ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा. म्हणजे असा बुद्धीचा निश्चय होईपर्यंत काय करावं लागतं, तर यथार्थ श्रवण यथार्थ वक्त्याकडून व्हावं लागतं. आता तो वक्ता कसा असतो, आप्तस्तो यथार्थ वक्ता. जो आप्त, त्यांना आप्त म्हणतात बरं का, आपल्याला आप्त म्हटलं की डोळ्यासमोर आपल्या काय येतात, तर नातेवाईक येतात, आपण त्यांना म्हणतो आमचे आप्त आहेत. पण असे इथे आप्त नाही आहेत,
जसे माझं हित जाणतात, का हित जाणतात, तर हित नेणारी कोणी, असं ज्ञानदेवांच्या आरतीमध्ये आपण म्हणतो, माझं हित जाणतात म्हणजे माझं खरं हित कशात आहे, स्वस्वरूपाचं ज्ञान होण्यामध्ये आहे, असं जे जाणतात त्यांना आप्त म्हणतात. आणि असा वक्ता पाहिजे, आप्तस तू यथार्थ वक्ता. आणि समर्थ म्हणतात तो वक्ता कसा असावा, वक्ता असावा साचार अनुभवाचा. आणि असा साचार अनुभवाचा जर वक्ता नसेल तर नुसती सात्विक करमणूक होऊन जाते. म्हणून एखादा ग्रंथ जो अनुभवाचा वक्ता आहे त्याच्या संगतीमध्ये समजून घेतल्याशिवाय यथार्थ परोक्ष ज्ञान होत नाही. बघा, सतत ब्रह्माचा साक्षात अनुभव आहे असं आपल्याला सगळे संत सांगतात आणि सद्गुरु आपल्याला सतत सांगतायत. ते ब्रह्म कसं आहे तर सतत सगळीकडे उघडं आहे. आता असं संत आणि सद्गुरू सांगतायत पण आम्हाला तसा अनुभव नाहीये. आता संत काय म्हणतात, ब्रह्म आहे उघडे का मुखाप्रती भानु जैसा, जे जसा सूर्य डोळ्यांनी धडधडीत दिसतो आहे तसं ते परब्रह्म संतांना अनुभवाला येत आहे. पण मग आपल्याला का अनुभवाला येत नाही, तर अज्ञान आवरण आणि विक्षेप हे या गोष्टी असल्यामुळे आपल्याला त्या अनुभवाला येत नाही. आणि मग हे दोष कसे काढायचे, साधना कशी करायची, हे हा बघतो, त्यांना कॉल करून पाहतो, ऐकू येत काहीतरी नाहीये. नाही नाही रेंजचा प्रॉब्लेम आहे काहीतरी असं दिसतंय, बघतो मी. हा दिसतोय का? हो दिसतोय आता. पर्यंत ऐकू आलं? हा करा, कंटिन्यू करा. हा ठीक आहे, ठीक आहे. हा, म्हणून श्री गुरु ब्रह्माचं सत्यत्व, जगाचं मिथ्यत्व आणि जीवन ब्रह्मरूप कसाय सांगतात. आणि परोक्ष ज्ञान व्यवस्थित झाल्याशिवाय, संकल्पना स्वच्छ आणि स्पष्ट झाल्या, तर अपरोक्ष ज्ञानाच्या दिशेने आपलं एक एक पाऊल पुढे पडत राहतं. हा प्रत्येकाने आपला आपला काय घ्यावा, तर अनुभव घेत राहावा. कारण परोक्ष ज्ञान स्पष्ट होत राहतं, हळूहळू आपल्या त्या संकल्पना स्वच्छ आणि स्पष्ट होत राहतात, आणि हळूहळू आपण पण त्या अनुभवाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत राहतो. म्हणून श्रवणाचा यज्ञ व्हायला लागतो. जगा श्री गुरु आयुष्यात आल्यानंतर आता कोण आहेत, तर ते माझे आप्त आहेत. अगदी ते माझे आप्त आहेत आणि ते मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतात, यथार्थ श्रवण मला करून देतात. बघा, दासबोधाच्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे की अपार पुण्य गाठी तरी श्रवणही लाहे. जर अपार पुण्य असेल तर काय होतं, तर आपल्याला श्रवण होतं. मग आता आपण पुण्यवान आहोत की नाही? नक्कीच आहोत पुण्यवान. पण आता असं आहे की आम्ही खूप पुण्यवान आहोत म्हणून तिथेच तो प्रवास थांबवायचा नाहीये, तर ते पुण्य अजून वाढवायचं काय करायचं, तर सातत्याने प्रयत्न करत राहायचं आहे. म्हणजे श्रवणाचं रूपांतर मननामध्ये झालं पाहिजे, मननाचं रूपांतर निधिध्यासनामध्ये झालं पाहिजे, आणि असं एक एक पाऊल आपलं परमार्थामध्ये
पुढे पडत गेलं पाहिजे. बघा, परोक्ष ज्ञान कोणाला होतं? तर बुद्धीला परोक्ष ज्ञान होतं, पण बुद्धीनी आत्मज्ञान होत नाही. हे वाक्य अगदी व्यवस्थित नीट लक्षात ठेवायचं की बुद्धीला परोक्ष शब्द ज्ञान होतं, परोक्ष ज्ञान होतं, पण बुद्धीनी आत्मज्ञान होत नाही. पण परोक्ष ज्ञान मात्र हे बुद्धीनीच आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि बुद्धीला यथार्थ परोक्ष ज्ञान व्हायचं असेल तर बुद्धी अत्यंत सूक्ष्म ग्राही लागते, म्हणजे त्याच्यातले बारकावे टिपणारी लागते. ते तत्व कसं आहे हो? अत्यंत तत्व सूक्ष्म आहे. जसं मी आता म्हटलं तसं की सगळ्या संतांना ते अनुभवाला येत आहे, पण ते आपल्याला अनुभवाला येत नाही, म्हणजे किती ते सूक्ष्म आहे. सगळीकडे उघडं असून सुद्धा मग त्या तत्वाचा जर वेध घ्यायचा असेल तर बुद्धी पण कशी लागते ते परोक्ष ज्ञान समजावून घेण्यासाठी? तर अत्यंत सूक्ष्म लागते. आता आपली बुद्धी तपासून बघूया, आमची बुद्धी कशी आहे? आमची बुद्धी अत्यंत स्थूल आहे. कशी स्थूल आहे? प्रपंचाचं स्वरूप कसं आहे तर स्थूल आहे. आणि आमची बुद्धी प्रपंचात जी रमलेली आहे ती अत्यंत स्थूल आहे. आणि म्हणून अशी स्थूल बुद्धी सूक्ष्म तत्वाचा वेध घेऊ शकत नाही, म्हणून ती सूक्ष्म करावी लागते संत विचारांनी आणि शास्त्र विचारांनी. बघा, एक प्रपंचातली जी बुद्धी आहे ती काय करते? सतत चिंता करते. कशाची चिंता करते? प्रपंचाची चिंता करते. आणि जेव्हा ती बुद्धी चिंता करते तेव्हा तिच्याकडनं चिंतन होत नाही. आता ही स्थूल कशी, एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. माझा मुलगा 10वीला आहे. 10वीला आहे म्हटल्यानंतर वर्षभर त्या मुलाच्या पाठीमागे राहायचं असतं, म्हणजे माझं मी सगळं विसरून जाते. वर्षभर त्या मुलाच्या पाठीमागे, अरे उठलास का, अभ्यास केलास का, शाळेत जा. टाइम टेबल आलं 10वीचं, टाइम टेबल आल्यानंतर त्याच्यापेक्षा मलाच उत्सुकता की आता याचे पेपर व्यवस्थित, तो पेपरला गेला पाहिजे, अरे इतके दिवस राहिले, याचा अभ्यास झाला का, त्या विषयाचा अभ्यास झाला का. म्हणजे त्याच्यापेक्षा चिंतन कुणाचं चालू आहे? तर माझंच चिंतन चालू आहे. पेपरवरनं आल्यानंतर त्याचा चेहरा बघायचा असतो की पेपर कसा गेला, सोपा गेला का, अवघड गेला. जर चेहरा आनंदी दिसला तर पेपर जरा बरा गेलेला दिसतो. हे सगळं मनातल्या मनात चालू असतं. आपण मुलांना पण बोलत नाही जास्त, कारण त्याचा मूड जाईल म्हणून. आणि नंतर मग पेपर जर चांगला गेला असेल, मूड बरा दिसतोय, वाईट गेला असेल तर थोडासा चेहरा त्रासिक दिसतोय. हे सगळं आपण मनातल्या मनात सगळ्या गोष्टी करत असतो. पेपर संपले, रिझल्टची तारीख डिक्लेअर झाली, मग आता रिझल्ट कसा लागेल, त्या रिझल्टच्या तारखेपर्यंत चिंतन कोणाचं आहे? तर त्या रिझल्टचं चिंतन आहे. तो रिझल्ट लागला त्याच्यानंतर चिंतन ऍडमिशन कधी मिळेल. हा सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रपंचात ही रमलेली जी बुद्धी आहे ती सातत्याने स्थूल प्रपंचाचं काय करते तर चिंतन करते. आणि असे जे प्रपंचातले विषय आहेत ते कधीच संपत नाहीत. एकामागून एक, एकामागून एक असे सातत्याने विषय चालू राहतात. आणि अशी प्रपंचात रमलेली आणि रंगलेली बुद्धी जी आहे ती काय करते तर ती सूक्ष्म तत्वाचा वेध घेऊ शकत नाही. म्हणून प्रपंचाचं स्वरूप समजावून घ्यावं लागतं की हे सगळं अज्ञानाचं आहे, प्रपंच हा प्रारब्धानुसार चालणार आहे. तो प्रारब्धावर सोपून द्यायचा, माझं कर्तव्य पार पाडण्याचा जो भाग आहे तो मला फक्त करावा लागतो, तो करायचा आणि व्यवस्थित करायचा तो सुद्धा. असं चालढकल अजिबात करायची नाही, पण त्याचं चिंता, त्याची काय करायची तर चिंता करायची नाहीये. चिंतन कोणाचं करायचं आहे तर रामाचं चिंतन करायचं आहे. आणि ह्या सगळ्या विचारांचं चिंतन करायचं आहे संतांच्या आणि सद्गुरूंच्या. बघा की असं असतं की जे जो विषय आपलं चित्त पकडून ठेवतो ना त्या विषयाच्या आकाराचं चित्त होत राहतं. मग आता जर प्रपंचाचा विषय जर चित्ताने पकडून ठेवलेला असेल तर आपलं चित्त त्या प्रपंचाशीच बांधून राहतं, त्याच आकाराचं राहतं, त्याचा सातत्याने विचार करत राहतं. आणि म्हणून प्रपंच व्यवस्थित करत असताना तो बाजूला सारून चिंतन मात्र कुणाचं करायचंय तर आत्मस्वरूपाचं करायचं आहे आणि रामाचं करायचं आहे. आता हे कधी होईल? बघा, पंचदशी या ग्रंथामध्ये तीन वृत्ती सांगितलेल्या आहेत. एक मूढ वृत्ती आहे, एक घोर वृत्ती आहे आणि एक शांत वृत्ती आहे. आता मूढ वृत्ती जी आहे ती कशी आहे तर मूढच आहे, म्हणजे तमोगुणी वृत्ती आहे ती. आणि घोर वृत्ती आहे ती रजोगुणी वृत्ती आहे. आणि शांत वृत्ती आहे ती मात्र सत्वगुणी वृत्ती आहे. आता आपण तमोगुणी वृत्तीचा इथे अजिबात विचार करणार नाही आहोत, आपण घोर आणि शांत वृत्तीचा विचार करणार आहोत. आता घोर वृत्ती जी आहे ती काय आहे तर काळजीनी बुद्धीवर काजळी चढलेली आहे. जसं मी आता सांगितलं, सातत्याने काय तर प्रपंचाची काळजी आहे. आणि अशा बुद्धीला आत्मदर्शन होण्याची कदापि ही शक्यता नाही. साधं परोक्ष ज्ञान सुद्धा तिथे होऊ शकत नाही तर आत्मज्ञान कुठल्या कुठे दूरच राहिलं. आता तिसरी आहे ती शांत वृत्ती आहे, सत्वगुणाची बुद्धी आहे. सत्वगुणाच्या बुद्धीला छान आकलन होतं,
छान सगळ्या संकल्पना ज्या आपल्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या समजतात. बघा त्याला एक काका छान म्हणतात की त्या बुद्धीला जर सूक्ष्मग्राही बुद्धी असेल, सत्वगुणी बुद्धी असेल, तर इन्साइट येते, फील येते आणि ग्रीप. इन्साइट म्हणजे खोली येते, एक पकड येते त्या विचारांची. आपण म्हणतो ना छान आता मला कळायला लागले बरं का, म्हणजे त्या शास्त्रावर एक पकड येते आपल्याला की कळायला लागतात पुढच्या पुढच्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आणि सत्वगुणामुळे संतांना काय सांगायचं हे पण समजतं. म्हणून एकनाथ महाराज आपल्या समोर म्हणतात की रजतम मागे सारा सत्वगुणाचा लावा अंगारा. रजतम प्रयत्न पूर्वक साधकांनी मागे सारायचे आहेत आणि सत्वगुणाचा अंगारा लावायचा आहे, म्हणजे सत्वगुण वृद्धिंगत सातत्याने करायचं आहे. एक दृष्टांत आहे, टेरेसवर तीन भांडी ठेवलेली आहेत. तीन भांड्यांमध्ये बघा, एका भांड्यामध्ये छान एक स्वच्छ पाणी आहे, अगदी शांत पाणी आहे. दुसऱ्या भांड्यातलं पाणी आहे ते कसं आहे तर ते थोडं हलतंय. आणि तिसऱ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये आपण काळा रंग घातलेला आहे. आता तीन भांड्यामध्ये एक स्वच्छ आहे पाणी, शांत पाणी आहे, दुसरं पाणी त्याच्यामध्ये हालचाल आहे, आणि तिसरं पाणी जे आहे ते मात्र कसं आहे तर काळा रंग त्याच्यामध्ये टाकलाय, त्यामध्ये काळं पाणी आहे. आता सूर्याचा प्रतिबिंब जेव्हा या तीन भांड्यांमध्ये पडेल तेव्हा ते प्रतिबिंब कसं असेल? सूर्याचा प्रतिबिंब एकच आहे, पण जे शांत आणि स्वच्छ पाणी आहे त्याच्यामध्ये ते कसं असेल तर स्थिर असेल. जे हलणारं पाणी आहे त्याच्यामध्ये ते हलत असेल. आणि जे तमोगुणी वृत्तीचं जे पाणी आहे म्हणजे काळं पाणी आहे त्याच्यामध्ये तर ते काय होईल तर ते दिसणारच नाही. आता दृष्टांत कशासाठी दिलेला आहे तर माझं अंतःकरण मला तपासून बघायचं आहे, मला दुसऱ्यांची अंतःकरण तपासायची नाही. आणि आपण काय करतो, दुसऱ्यांची अंतःकरण तपासण्याच्या खूप भानगडीत पडतो की त्याला हे समजत नाही, त्याला हे होत नाही, लवकर आकलन होत नाही. डॉक्टर काय असं म्हणतात की तो तपासण्याचा अधिकार आहे तो फक्त डॉक्टरांना आहे, तो अधिकार मी माझ्याकडे घ्यायचा नाही. माझं अंतःकरण मी तपासून बघायचं आहे की माझं अंतःकरण कसं आहे ते. आणि माझं अंतःकरण असं तपासून बघितल्यानंतर मला आकलन होतंय का, अजून आकलन होतंय का, मग ते स्वच्छ करत सातत्याने राहणं हे कुणाचं काम आहे तर हे साधकाचं काम आहे. आणि असं अंतःकरण स्वच्छ करत राहणं आणि आनंदाचा शोध घेत राहणं म्हणजे अभ्यास करत राहणं आणि त्या आनंदाचा शोध म्हणजे काय तर अपरोक्ष अनुभूतीकडे आपल्याला जायचं आहे. तिथपर्यंत जायचं असेल तर माझं अंतःकरण मला सातत्याने शुद्ध करावं लागतं. आता काळ्या पाण्यासारखं अंतःकरण असेल तर काय होईल? सतत काळजी आहे, विचार आहे, परत बघा तोच विचार परत येणार आहे. मग डॉक्टर काय असं म्हणतात की परमार्थामध्ये वेगळं काही सांगत नाहीत, पण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तेच विचार सातत्याने ऐकायचे असतात. तर मग कोणी अंतःकरण काळजीने ग्रस्त आहे, हालचाल जे आहे तिथे रजोगुणी अंतःकरण आहे, तिथे स्थिरता नाही, कुठलाही विचार नीट टिकत नाही. हातात एखादा ग्रंथ घेतला की लगेच तो बाजूला ठेवायचा, दुसरा घ्यायचा, थोड्या वेळाने लगेच तिसरा घ्यायचा असं होतं. पण सत्वगुणात मात्र प्रतिबिंब अत्यंत स्वच्छ होऊन जातं, सहजच तिथे शांती असते, स्वरूपाचं ज्ञान होण्याची व्यवस्था असते. सद्ग्रंथांची सद्ग्रंथ वाचला जातो, तो व्यवस्थित परिपूर्ण वाचला जातो, संतांच्या संगतीमध्ये सातत्याने राहिलं जातं, एकदा व्यवस्थित ते विचार समजावून घेतले जातात. असं अंतःकरण शुद्ध करत राहणं ही साधकाची काय तर साधना आहे. संतांचा अभंग आहे, देह शुद्ध करूनी भजनी लागावे. म्हणजे आधी देहाची शुद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्धी. आपल्याला वाटतं की देहाची शुद्धी म्हणजे काय तर हा स्थूल देह जो आहे तो साबणाने शुद्ध होणार आहे, त्याला काय करावा लागतो तर स्वच्छ. त्याची सोय तशी आहे की साबणाने शुद्ध करण्याची. पण जो सूक्ष्म देह आहे, जो मन बुद्धी चित्त अहंकाराचा म्हणजे जो अंतःकरण नावाचा जो घटक आहे तो सूक्ष्म वासनांचा देह आहे, तो वासनांमुळे अशुद्ध झालेला आहे आणि म्हणून तो सातत्याने संत विचारांनी शुद्ध करत राहावा लागतो. आता मनाचे श्लोक त्यासाठीच आपल्या समोर की मनाचे श्लोक काय, मना नको रे मना क्रोध हा खेदकारी, असे अनेक समर्थांनी त्या मनाच्या श्लोकांमध्ये विचार सांगितलेले आहेत. तो प्रत्येक विचार जो आहे तो मी मला लावून घ्यायचा आहे आणि माझं मन शुद्ध करत राहायचं आहे. बघा, स्थूल देह साबणाने स्वच्छ होतो, सूक्ष्म देह आहे तो विचारांनी स्वच्छ होतो, आणि कारण देह जो आहे अज्ञानाचा तो ब्रह्मविद्या शिकून होतो, महाकारण देह जो आहे तो साधकाचा, तो माया जीव जगत या सगळ्यांचं ज्ञान मला गुरुकृपेमुळे झालेलं आहे असं लक्षात ठेवून महाकारण देह हा साधकाचा देह आहे, त्याला सगळं परिपूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि गुरुकृपेमुळे तो सगळ्यांच्या पलीकडे जातो,
तो महाकारण देह आहे आणि तो पण महाकारण देह ओलांडला जातो. आता इथे मात्र महाकारण देह ओलांडायला गुरुकृपा लागते. आता बघा, मला ज्ञान झालं हा पण काय आहे तर अहंकार आहे. आता हा जो सूक्ष्म अहंकार आहे तो सुद्धा ज्ञान होण्याला प्रतिबंध होतो आणि हा सूक्ष्म अहंकार काढण्याचं काम सद्गुरुच करतात. सुरुवातीला साधक प्रपंचातले अहंकार साधनेने घालवतो. जसे मी आता सांगितलं, प्रपंचामध्ये अनेक अहंकार असतात. आपल्याला मी केलं म्हणून होतं, मी करते म्हणून होतं, मी आहे म्हणून प्रपंच चाललाय. अनेक आहेत, पैशाचा आहे, संपत्तीचा आहे, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, असे अनेक अहंकार प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रपंचातले अनंत असतात. पण साधक म्हणून ते प्रपंचातले अहंकार मी आता बाजूला सारलेले आहेत, पण आता परमार्थातला नवीन अहंकार निर्माण झालेला आहे. मी साधक आहे, मी इतका अभ्यास करते, मी इतका ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, आणि त्याच्याही पुढे जाऊन अगदी शेवटचा जो अहंकार आहे तो सूक्ष्म अहंकार काढल्याशिवाय, तो अहंकार जो आहे तो गुरुकृपेनेच जातो आणि तो अहंकार गेल्याशिवाय आत्मानुभूती नाही. पुढचे पुढचे अहंकार आपण अनेक आपल्याला अनुभवायला येतात. सद्गुरूंची सेवा करावी तर मीच करावी, सद्गुरूंनी मला बोलवलं, दुसरे कोणाला ते बोलवत नाहीत, हे जे अनेक अहंकार आहेत. आणि या अहंकारामधून बाजूला पडण्यासाठी साधक कसा लागतो तर सावध, साक्षेपी आणि दक्ष. आता याला संवादी अहंकार म्हटलेला आहे. मी संवादी प्रपंचातले अहंकार बाजूला सरलेले आहे, पण आता हे जे संवादी अहंकार आहेत हे सुद्धा साधकाने काढण्याचा सातत्याने प्रयत्न करावा लागतो. आणि जेव्हा हा अहम, अगदी सूक्ष्म जो अहम आहे तो सोहम वृत्तीवरती का होतो तर आरूढ होतो. हम सोहम म्हणजे सहा अहम. आणि एकनाथ महाराजांची आपल्या इथे खूप छान ओवी आपल्या समोर आहे. अहंकार धरी सोहमपण तई चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनची होय उन्मनपण बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. समर्थ म्हणतात, ऐसे बुद्धी निश्चयाची त्याची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरोची नये. ऐसे बुद्धी निश्चयाची म्हणजे सत्वगुणी बुद्धीस निश्चय करू शकते, अशा निश्चयात्मक बुद्धीने कधी आत्मस्वरूपाला सोडू नये. आता आपण अपरोक्ष अनुभूतीकडे हळूहळू चाललेलो आहोत. म्हणजे सहज स्वीकार राहते तर अनुसंधानात राहते, म्हणजे आत्मानुसंधानात राहते. म्हणून साधकाने सातत्याने सत्वगुण सांभाळणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि बुद्धीवर संस्कार सातत्याने करत राहायचे आहे. अहंकार धरी सोहमपण, नाथ महाराज म्हणतात. बघा, श्रीगुरु आयुष्यात येण्यापूर्वी अहमच अत्यंत बंड होतं. जसं मी आता सांगितलं, मी अमुक आहे, मी ढमुक आहे, मी टमुक आहे, माझ्याशिवाय हे होत नाही, माझ्याशिवाय ते होत नाही, मी आहे म्हणून व्यवस्थित चाललेलं आहे, मला विचारल्याशिवाय एकही गोष्ट घरात होत नाही, हे सगळे मी कसं आहे तर हे सगळे सविशेष मी आहेत प्रपंचातले. आणि हे सविशेष मी तो इतका फुगलेला असतो की तो सविशेष मी साधनेने साधकाला प्रयत्नपूर्वक काढून टाकावा लागतो. त्याला देहाभिमान जपणं असं म्हणतात. तो देहाभिमान जो जपलेला मी आहे तो मात्र त्याला प्रयत्नपूर्वक परोक्ष ज्ञानाने समजून उमजून साधनेने काढूनच टाकावा लागतो. तो काढून टाकल्याशिवाय निर्विशेष मीच म्हणजे स्वरूपाचं ज्ञान त्याला होऊ शकत नाही. म्हणून स्वतःविषयीचे ज्या सगळ्या कल्पना असतात, मी यू आहे, मी ट्यू आहे, मी अमुक आहे, मी टमुक आहे, हे सगळे मी बाधित केल्याशिवाय निर्विशेष मीचा शोध लागणारच नाही. म्हणून ही अत्यंत महत्वाची साधन आहे. अहंकार धरी सोहमपण म्हणजे सविशेष मी हे विचारांनी बाजूला करायचे आणि असा जो सविशेष मी आहे तो बाजूला करून निर्विशेष आत्मा मी आहे असा अनुभव आला की त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. आता अपरोक्ष ज्ञान कशाने होतं तर श्री गुरु तत्वमसी महावाक्याचा शिष्याला उपदेश करतात की ते ब्रह्म तू आहेस, तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस, तो आत्मा तू आहे. आता जेव्हा तत्वमसे महावाक्य श्री गुरु सांगतात तेव्हा तत्वमसीच रूपांतर साधकाने सहा अहम मध्ये करून घ्यायचं आहे. सोहम म्हणजे सहा अहम, ते ब्रह्म मी आहे. बघा, इथे खूप छान विचार आहे की तत्वमसी महावाक्याचा उपदेश श्री गुरुंनी केला, मग मी त्याचं साधनेमध्ये रूपांतर केलं सहा अहम. आता तो जो आत्मरूप मी आहे, जो ब्रह्मरूप मी आहे, तो कसा आहे तर निर्विशेष मी आहे. आता विशेष कुणाला आहेत तर विशेष जे आहेत ते जीवाला आहेत.
आता जीव काय समजतो आहे, जीवाला किती प्रकारचे विशेष आहेत, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी उंच आहे, मी बोटका आहे, नंतर मी बारीक आहे, मी जाड आहे, आता हे पण आहेत आणि मगाशी मी सांगितलेले जे आहेत ते पण आहेत, मी अमुक आहे, मी डमुक आहे, मी टमुक आहे. आता थोडासा आपण इथे विचार करूया, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी उंच आहे, मी बुटका आहे, मी जाड आहे, मी बारीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा मिळाल्या आपल्याला? या सगळ्या गोष्टी मला प्रारब्धानुसारी मिळालेल्या आहेत आणि प्रारब्धाप्रमाणे जे असणार आहे ते तसंच असणार आहे. मग त्याचा अभिमान बाळगण्याची पण काय नाही तर आवश्यकता नाही, आणि त्यांची खंत बाळगण्याचा पण, त्यांनी खंत पण आपण करू नये त्या विचारांनी. म्हणजे आता श्रीमंतीने काय होतो, अभिमान होतो, आणि गरीब म्हटलं की खंत वाटते आपल्याला. आता हे दोन्ही हे जे आहे ते परमार्थामध्ये आला अहंकारच असं म्हटलेलं आहे. आपण व्यवहारामध्ये आला अहंकार म्हणत नाही, पण परमार्थामध्ये मात्र कसं आहे तर हे दोन्ही कसं आहे तर अहम आहेत. कारण त्यांनी अंतःकरण सातत्याने धुमसत राहत, मी श्रीमंत आहे धुमसत, नंतर मी गरीब आहे तरी सुद्धा काय होतं तर अंतःकरण सातत्याने धुमसत राहत, आणि ह्याला परमार्थामध्ये अहम असं म्हटलंय. आता आत्मरूप मी कसं आहे तर आत्मरूप मी श्रीमंत पण नाही, आत्मरूप मी गरीब पण नाही, आत्मरूप मी बारीक नाही, आत्मरूप मी जाड नाही, आत्मरूप मी उंच नाही, आत्मरूप मी बुटका नाही. मग आता आपल्याला म्हणतात, मग तो कसा आहे, उस डोंगा परी रसन हे डोंगा, काय फुला लसी वरली या रंगा. ऊस डोंगा असतो म्हणजे ऊस वेडावाकडा असतो, पण त्याच्यातला आत्मा जो रस असतो तो मात्र कसा असतो तर सदा सर्वत्र समाग तसाच असतो. तो त्या रस काही वेडावाकडा नसतो. त्याप्रमाणे देह जरी कसाही असला तरी सुद्धा आतला जो आत्मरूप जो आत्मरस आहे तो मात्र अगदी सगळ्यांमध्ये तेवढाच तितकाच आणि अगदी सारखा आहे. मग आता हा जो सोहम, म्हणजे आपण सोहम साधना करताना हे सगळे विचार आपल्या संधीत पाहिजेत. बघा आता सोहम साधना ही चाललेली असते ती कशी चाललेली असते, सहा अहम म्हणजे ते परब्रह्म मी आहे. ब्रह्म कसं आहे तर अतिशय शांत आहे, ते अमन आहे, अप्राण आहे, अजिम्म आहे, अनेत्र आहे, असं शास्त्र वर्णन करतं. आता जेव्हा मी सोहम साधना ब्राह्ममुहूर्तावर उठवून पहाटेला बसते तेव्हा माझं मन पण कसं असलं पाहिजे तर शांत असलं पाहिजे, मनात कुठलेही विचार नकोत. पण आपलं नेमकं उलट होतं की जेव्हा मी साधनेला बसते तेव्हा माझ्या मनामध्ये नको ते विचार, म्हणजे जे विचार मी केलेले कधी नाही ते सुद्धा विचार माझ्या मनामध्ये येऊन जातात. कारण ते कधीतरी खूप पूर्वी केलेले असतात. आत्ता मी काल परवा तो विचार केलेला नाहीये, पण तरी साधनेला बसल्यानंतर म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर तो विचार माझ्या मनामध्ये इथे आपोआप आपसुकच येऊन जातो. आता असं सातत्याने म्हणून भूतकाळातलं चिंतन काय करायचं, बरं. आता त्याच्यामध्ये अजून एक खूप छान विचार आहे की असे जर विचार आले आपल्या मनामध्ये तर साधकांनी त्याच्याकडे काय बघायचंय तर साक्षित्व भावाने बघायचंय. ते विचार येऊ देत, कारण ते विचार मनामध्ये येणार आहेत तर ते जसे आले तसे त्यांना जास्त अटेंड न करता तसेच जाऊ द्यायचे आहेत. पण अजून एक माझी जबाबदारी आहे की जर मी सोम साधनेला बसत असेल ब्राह्ममुहूर्तावर तर ब्राह्ममुहूर्तावरती तर दिवसभर म्हणजे आदल्या दिवशी दिवसभर माझं मन शांत ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे. आणि असं जेव्हा मन शांत राहील दिवसभर तेव्हाच ते मन साधनेला काय होईल तर पूर्वतयारी आपण ज्याला म्हणतो पूर्वतयारी होऊन जाईल आणि ते मन माझं साधनेला व्यवस्थित शांतपणे बसेल. मग आता जेव्हा पूर्वतयारी म्हणजे काय, त्याच्यामध्ये सविशेष मी काढणं ही पूर्वतयारीच आहे. सविशेष म्हणजे जे अहंकार रूप जे मी आहे सातत्याने दिवसभर तो नाचत असतो त्या मीला विवेकाने बाजूला सारायचं आणि व्यवस्थित व्यवहारामध्ये पोटातलं पाणी न हलता दैनंदिन व्यवहार जर माझा शांतपणे झाला तर सोहम साधनेला ते मन अतिशय शांत बसू शकतं. कारण इथे आपल्याला सांगतायत की मी चैतन्य घन आत्मा आहे असं नाथ महाराज म्हणतायत, सगळे संत सांगतायत, आणि सातत्याने सूचना द्यायचे मीच मला की मी कोण आहे तर मी जीव नाही, मी सविशेष कोण आहे तर जीव नाही, तर मी कोण आहे तर चैतन्य घन आत्मा आहे. अशी सातत्याने स्वतःला स्वयं सूचना देत राहणं याला साधना असं म्हणतात. आणि हे सगळे विचार जे आहेत ते आतल्या आत साधकाने करायचे आहेत आणि विवेक अत्यंत विवेक सन्निध ठेवायचा आहे. आता मला स्वभाव रागीट माझा स्वभाव आहे, मग दिवसभरात मी तर चार पाच वेळा जर चिडले तर ते मन शांत राहील का सकाळी बसल्यानंतर? राहणार नाही. मग नको रे मना क्रोध हा खेदकारी ही समर्थांची सूचना जी आहे ती पाळायची आहे, माझं मन शांत ठेवायचं आहे. आणि असं शांत ठेवता ठेवता एक दिवशी ते काय होईल तर शांत होत राहील.
आणि मग सहम साधना आपली हळूहळू हळूहळू काय होईल तर सजत जाईल. काका छान म्हणतात की तो सजणे तो क्षण सजावा लागतो, म्हणजे असं दिवसभर माझं मन बुद्धी चित्त समाहित ठेवायचं आहे आणि मग ते काय होईल तर ते शांत राहील आणि मग तई चित्ती प्रगटे ज्ञान घन. असं अखंड अनुसंधान जर ठेवलं तर चित्त आत्माकार होऊन जातं आणि रामाकार होऊन जातं. म्हणून सहा अहम तेच मी आहे असं सातत्याने ऐक्यरूप चिंतन करायचं आहे. आणि चित्ताचा एक स्वभाव आहे की त्याचं जे चिंतन करत त्याचं जे अनुसंधान ठेवतं त्याच आकाराचं ते होऊन जात. बघा, दृश्य जगताविषयीचे सगळे संकल्प थांबून जातात आणि मनाचं काय होतं तर उन्मन होतं. ही अवस्था येणं याला अपरोक्ष अनुभूती असं म्हणतात. उन्मन म्हणजे ती उन्मनी अवस्था आहे. सोहम हा वाङ्निश्चय आहे. काका नेहमी म्हणतात की सोहम हा वाङ्निश्चय आहे आणि त्या हमचं पण सहा मध्ये काय झालं पाहिजे तर विलीनीकरण होऊन गेलं पाहिजे. आणि विलीनीकरण झालं की तिथे उन्मनी अवस्था येते. एक खूप छान रूपक कठोपनिषदामध्ये आलेलं आहे. बघा, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान हा आपला विषय चाललेला आहे. परोक्ष ज्ञान साधकांनी परिपूर्ण करून घ्यायचं आहे, जसं मी म्हटलं की सगळ्या स्वच्छ आणि स्पष्ट संकल्पना करून घ्यायच्या आहेत. आणि श्रीगुरूंची कृपा जी आहे ती अपरोक्ष ज्ञानासाठी लागते. एक छान कठोपनिषदामध्ये रूपक आलेला आहे की आता मी जीव अज्ञानी, अंतरपाठ आपण बघितला, लग्न लागतं तेव्हा अंतरपाठ असतो मध्ये, त्या अंतरपाठाच्या एका साईडला जीव उभा आहे आणि अंतरपाठाच्या दुसऱ्या बाजूला ब्रह्म उभा आहे. आता अंतरपाठाचं एक टोक जे आहे ते कुणी धरलेलं आहे तर एक टोक सद्गुरूंनी पकडलेलं आहे आणि एक टोक श्रुती माऊलीने धरलेलं आहे. आता जेव्हा परोक्ष ज्ञान परिपूर्ण होतं आणि सद्गुरूंची कृपा होते तेव्हा तो अंतरपाठ खाली ते काय होतो बाजूला होतो आणि तो जीवाचं लग्न त्या ब्रह्माशी लागतं. म्हणजे जीव आणि ब्रह्मक्य होऊन जात, जीव आणि ब्रह्म हे एकरूप होऊन जातात. आता मधला जो अंतरपाठ आहे तो काय आहे, कशाचं रूपक आहे, तो मायेचं रूपक आहे. म्हणजे मायेचा पडदा असल्यामुळे मध्ये त्या जीवाचं ब्रह्माशी लग्न लागत नाहीये, म्हणजे तो जीव आणि ब्रह्म एकरूप होत नाहीयेत. पण परोक्ष ज्ञान करवून घेतल्यानंतर अपरोक्ष अनुभव श्रीगुरूंच्या कृपेने आल्यानंतर त्या मायेचा निराश होतो आणि जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होऊन जातो. इथपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. कारण कुठपर्यंत प्रवास करायचा आहे हे सुद्धा साधकाला माहिती पाहिजे. आणि माहिती असल्यानंतर तो त्या दिशेने काय होतो तर सातत्याने अभ्यास करत राहतो. म्हणजे अंतःकरणाची शुद्धी करून घ्यायची आहे, श्रीगुरूंनी दिलेलं नाम ध्यान साधना अभ्यास करत राहायचा आहे. आता तत्वमसे महावाक्य हे सुद्धा अंतिम परोक्ष ज्ञान आहे. सोहम हे सुद्धा अंतिम परोक्ष ज्ञान आहे. आणि हमच सहा झाल्यानंतर जीवाशिवाचं लग्न लागल्यानंतर जी येते ती अपरोक्ष अनुभूती आहे, अपरोक्ष अनुभूती आहे. आणि ती अनुभूती सांगायला तिथे तो साधक शिल्लक राहत नाही, त्याला समाधी अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ब्रह्माशी ऐक्य झाल्यानंतर सांगायला कोण राहणार. आणि त्या समाधीतनं व्युत्थान झाल्यानंतर जीवनाकडे बघण्याची साधकाची दृष्टीच एकदम बदलून जाते. आणि मग एकदम काय आहे तर माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणी आयसे केले होवावे का. माता जे उर्वरित आयुष्य आहे ते प्रारब्धाप्रमाणे देह पडेपर्यंत अगदी शांतपणे काय असतं तर तो आयुष्य जगत असतो. अपरोक्ष अनुभूती. आता ब्रह्मानुभव आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जो ब्रह्मानुभवी आहे तो तटस्थ राहतो का, तो काहीतरी विक्षिप्त बघतो का, तर असं अजिबात नसतं. तिथे काय असते तर एकदम सहजावस्था असते आणि त्या सहजावस्थेमध्ये तो ब्रह्मज्ञानी राहत असतो. आता आपण असा विचार करतो की मी जर आता आपल्या समोर मांडणी केली तर ही जी अवस्था आहे ही अवस्था येण्यासाठी साधकांनी साधना करावी लागते. आणि जी आपण म्हणून साधकांनी आपली बुद्धी कशी करवून घ्यावी याचा आपण विचार केला की ते सूक्ष्म बुद्धी लागते. म्हणून साधकांनी सत्वगुणी बुद्धी सातत्याने सांभाळायची आहे. आणि ही सत्वगुणी बुद्धी जेव्हा असा निश्चय करेन ते ब्रह्म मी आहे तेव्हाच त्या सुखरूप तत्वाचा त्याला अनुभव येणार आहे. म्हणून ही साधकाची 99% जबाबदारी जी आहे ती कोणाची आहे तर ती साधकाची आहे. आणि 1% जी कृपा आहे ती मात्र कोणाची आहे तर ती श्रीगुरु कृपा करतात. म्हणून सातत्याने श्रवण करणं, मनन करणं. बघा, श्रवणाने काय करतो तर आत्मा कळतो, मननाने साधक बाधक विचार आपण करतो की साधनेला अनुकूल काय आहे, साधनेला बाधक काय आहे. दृश्य जगताचे जे विचार आहेत ते सगळे कसे आहेत तर साधनेला बाधक आहेत. मग ते विचार आधी करावे लागतात परोक्ष ज्ञानाने. पण ते करायचं कशासाठी तर ते मिथ्य आहेत हे समजावून घेण्यासाठी तर दृश्य जगताचा विचार करावा लागतो. कारण दृश्य जगताला आपण जे सत्यत्व दिलेलं आहे
ते सत्यत्व जे दिलेलं आहे ते कसं दृश्य जगत मिथ्य आहे हे समजावून घेण्यासाठी सातत्याने आपल्याला काय करावा लागतो, तो साधक बाधक विचार करावा लागतो. सगळं शास्त्र सांगतं की दृश्य जगत हे कसं आहे, तर भासमान आहे, एक भास आहे. ज्याप्रमाणे माळरान जमिनीवरती मृगजळाचा भास होतो, त्याप्रमाणे या ब्रह्माधिष्ठानावरती या जगताचा काय होतो, तर भास होतो. म्हणजे देहादी जगताचा भास होतो, म्हणजे जग भासमान आहे, त्याच्यामध्ये जीव पण भासमान आहे. भासमान याचा अर्थ की जे काही येतं, निर्माण होतं, काही काळ टिकतं आणि जातं, याला काय म्हणतात, तर भासमान म्हणतात. ज्याप्रमाणे ढग येतात, टिकतात आणि जातात, त्याला भासमान म्हणतात. भगवंत असं म्हणतात की अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत ती सगळी भासमान आहेत, ती निर्माण होतात, काही काळ टिकतात आणि ती लयाला जातात. मग या भासमान जगामध्ये जीवानी काय करायचं, त्याची जी साधना खूप छान सांगितलेली आहे. मुंडक उपनिषदामध्ये एक श्रुती आलेली आहे, त्वा सुपर्णा सायुजा सखया. एका झाडाच्या फांदीवरती दोन पक्षी बसलेले आहेत. जो एक पक्षी आहे जो जीवरूपी आहे तो प्रारब्धाची फळं खातोय, आणि दुसरा पक्षी जो आहे तो मात्र साक्षी रूपाने त्याच्याकडे बघतो आहे. बघा, प्रारब्धाची म्हणजे सुखदुःखाची फळं जो शांतपणे तक्रार न करता खात राहिला, तर एक दिवस तो सुखदुःखातीत आत्मस्वरूपाचा अनुभव येऊन जातो. अशी अंतरंग साधना ज्याला जमते त्याला आत्मज्ञान होण्याची व्यवस्था आहे. आता जीव आहे तो प्रारब्धाची फळं खाणारच आहे, तो त्याच्यासाठी जन्माला आलेला आहे प्रारब्धाची फळं खाण्यासाठी. पण ती तक्रार न करता खाणं इथे काय आहे, तर त्याचं त्या जीवाचं काय, तर कर्तृत्व आहे. अजिबात तक्रार करायची नाही की जी मला वाटायला प्रारब्धाची फळं आलेली आहे ती भगवंताकडे तक्रार न करता व्यवस्थित ती फळं खाणं. आता खाणं म्हणजे काय, तर सोसणं. सोसणं म्हणजे काय, तर ऍक्सेप्ट करणं. सोसणं हा सुद्धा शब्द कसा आहे, थोडासा तर त्याच्यामध्ये दयनीयता आहे, पण ऍक्सेप्ट करणं की जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ते मी शांतपणे स्वीकारणार आहे. माळे जेवते नेले ती ओबी मी आता सांगितले आपल्याला. पण मग असं करता करता जो पक्षी जो नुसता बघतो आहे साक्षीत्वानी, हळूहळू तसा त्या जीवाचा प्रवास पण कसा होतो, त्या साक्षीत्वाकडे होत जातो. बघा, अजून एक अज्ञानाची दोन आवरण आहेत. आपण आता विचार, आवरण आणि विक्षेप कार्य आहेत, आवरण आणि विक्षेप. आता अज्ञानामुळे आवरण दोष निर्माण होतो, मी आत्मा हे कळत नाही, आणि आवरण दोष हा श्रीगुरु कृपेने दूर होतो. आता एक छान त्याच्यासाठी आपण छांदोग्य उपनिषदामध्ये एक गोष्ट आलेली आहे. तर आपला विषय काय चाललाय बघा, अपरोक्ष अनुभूती. वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजावून घेतो आहोत की अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष, अपरोक्ष अनुभूती, शोक व्याप्ती आणि शोकनाश आणि आनंद व्याप्ती, इथपर्यंतचा प्रवास आहे आपला. आता आवरण दोष हा श्रीगुरु कृपेने नष्ट होतो. छांदोग्य उपनिषदामध्ये खूप छान कथा आलेली आहे. बघा, 10 मित्र जे आहेत ते नदीच्या पलीकडे पोहून जातात, आणि मग त्यांना असं वाटतं की आपण एवढी नदी पोहून आलेलो आहोत, तर एखादा बुडाला बिडाला तर नाही ना मध्येच. म्हणून ते काय करतात की सगळेजण उभे राहतात आणि एक जण म्हणतो की मोजा बरं सगळ्यांना, आता आपण तेवढेच आहोत की नाही 10 जण. तर एक जण मोजायला सुरुवात करतो, तो म्हणतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तो म्हणतो 9 भरले आपण. मग दुसरा म्हणतो थांब मी मोजतो. परत तो मोजतो, परत 9 भरतात, आणि त्यांना असं वाटतं की 10वा बुडाला, आणि म्हणून ते काय होतात, तर दुःखी होतात आणि शोक करायला लागतात की आपल्यातला एक जण बुडून मेला. आता त्यांचा शोक बघून एक ज्ञानी जे असतात ते येत असतात दुरून, त्यांच्या जवळ ते येतात आणि म्हणतात की तुम्हाला का शोक झाला आहे, तुम्ही का शोक करता आहात. ते म्हणाले की आम्ही असं असं नदी पाहून आलो आणि आम्ही आम्हाला सगळ्यांना मोजलं तर आम्ही फक्त 9 भरतो आहोत, आम्ही होतो मात्र 10. आणि ते रडायला लागतात. तो ज्ञानी असं म्हणतो की अरे तुम्ही तर 10 आहात. तो म्हणतो नाही, आम्ही 9 आहोत. मग ते ज्ञानी असं म्हणतात की ठीक आहे, तुम्ही मोजा बरं परत. आणि म्हणून परत ते मोजायला सुरुवात करतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि तेवढ्यात ते ज्ञानी म्हणतात त्वम दशमः अस्ति, तू 10वा आहेस. आता तो काय करत होता, आपल्याला सोडून सगळ्यांना मोजत होता आणि म्हणून एक संख्या कमी भरत होती. आता ते सांगतात की त्वम दशमः अस्ति, आणि मग त्याला कळतं की अरे मी 10वा आहे. आणि मी 10वा आहे कळल्यानंतर त्याला जो आनंद होतो, त्यांनी त्याचा काय होतं, तर शोकनाश होतो. आता प्रत्येकाला ते मोजायला लावतात
आणि प्रत्येकाला म्हणतात की त्वम दशमः अस्ति, त्वम दशमः अस्ति, म्हणजे तू दहावा आहेस. अगदी त्याचप्रमाणे मीच आनंदरूप आत्मा आहे याचं मी स्मरण झालेलं असल्यामुळे मला स्मरण करून देण्यासाठी इथे श्री गुरूंची आवश्यकता आहे. आता ज्ञानी म्हणजे कोण आहेत तर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर ज्ञानांनी आपल्याला उपदेश केल्याशिवाय, श्री गुरूंनी आपल्याला उपदेश केल्याशिवाय काय होत नाही तर मला स्मरण होत नाही. म्हणून श्री गुरूंची आवश्यकता इथे असते. ते म्हणतात तूच ब्रह्म आहेस, तत्वमसी, ते ब्रह्म तू आहे. आणि जेव्हा त्या दहाव्याला हे कळलं की मी दहावा आहे, त्याचा शोकाचा काय झाला तर नाश झाला, शोक गेला आणि त्याला आनंदाची प्राप्ती झाली. म्हणून श्री गुरु परोक्ष ज्ञानाने पटवून देतात की ज्या सुखासाठी तुझी तळमळ चाललेली आहे ते सुख कुठेही बाहेर नसून तुझ्या आतच आहे. तुझ्या आतच तुला सुखाचा शोध घ्यायचा असेल तर तू अंतःकरण वृत्ती आतमध्ये वळव. बहिर्मुख अंतःकरण वृत्ती आत वळवणे ही साधकाची अत्यंत महत्वाची साधना आहे. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन सातत्याने करावं लागतं. तत्वमसी महावाक्य सातत्याने वारंवार ऐकावं लागतं. ते ब्रह्म मी आहे सोहम साधना वारंवार करावी लागते. आणि असं करता करता अंतःकरण वृत्ती समाहित होते आणि प्रयत्नपूर्वक त्या अंतःकरण वृत्तीला एकाग्र केलेली जी असते ती हळूहळू एकाग्र केलेली वृत्ती ब्रह्मरूप होऊन जाते. जशी सरिता वाहता वाहता एक दिवस नदीरूप होऊन जाते, तिला पण कळत नाही की आपण नदीरूप कधी होऊन गेलो. अगदी त्याचप्रमाणे आहे, साधना करणे साधकाचं काम आहे, सगळे विचार समजावून घेणे साधकाचं काम आहे. त्याप्रमाणे असं सातत्याने करत गेलं की एक दिवस तो प्रवास हळूहळू अपरोक्ष अनुभूतीकडे होत राहतो. पण ही साधना मात्र अगदी समजून उमजून केली तर श्री गुरूंची कृपा होऊन जाते. सोहम शब्द मारा केला विठ्ठल काकुळती आला. बघा इतका मारा करायचा की श्री गुरूंनी म्हटलं पाहिजे की आता याला अनुभव आणून दिला पाहिजे, याशिवाय ह्याचा तगादा माझ्या मागचा थांबणार नाही. इतकी काय पाहिजे तर अंतःकरणामधली तळमळ पाहिजे. म्हणून साधना नित्य करणं नंतर हे माझं काम आहे आणि साधना करता करता समाधीचा अनुभव येऊन जातो. आणि समाधीचा अनुभव मात्र गुरुकृपेशिवाय येत नाही. इथपर्यंतच हा प्रवास आहे. म्हणून साधकाचा साधन काळ हा खूप मोठा आहे. आता किती मोठा असेल माहिती नाही, कधी कधी कोणाचा खूप छोटा पण असू शकतो, पण वाट बघायची नाहीये. साधकांनी साधना करत राहायचं आहे. बाहेरून कुठूनही परब्रह्म येणार नाही आहे, ते माझ्या आत्मधेच आहे. जो देव आहे, जो खरा देव जो आहे तो, जो आत्मा आहे तो. पण साधना करण्यासाठी आणि साधना केल्यानंतर जे धैर्य लागतं ते धैर्य मात्र साधकाजवळ अत्यंत लागतं. आणि धैर्य जर धैर्य हवं असेल तर सत्वगुणी बुद्धी लागते. परत काय आहे तर हरिरसाची कथा मूळ पदावर येणार आहे. सत्वगुणी बुद्धी लागते. म्हणून सत्वगुणी बुद्धीनी धैर्य वाढत राहतं. आता पर आत्मा जो आहे तो बाहेरून येणारा नाही आहे. आता वाट कुणाची बघणार? आपण वाट बघतो. घरात जर कोणी येणार असेल, मुलगा यायचा असेल आणि खूप उशीर झाला तर दार वाजलं, गेट वाजलं की असं वाटतं मुलगा आला का काय. किती वाजले? 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, कधी येईल कधी येईल अशी वाट बघतो. पण अशी आत्मस्वरूपाची कुठूनही बाहेरून वाट बघायची नाहीये. फक्त साधना करणे माझं काम आहे. ते नित्यप्राप्त तत्व माझ्या आतच आहे. एका ठराविक ठिकाणी माझी साधना पूर्ण झाली आता हे मी पण ठरवायचं नाहीये. हे ठरवणार कोण आहे तर श्री गुरु ठरवणारे आहेत. आणि त्यांच्या इथे संकल्प जेव्हा उठेल तेव्हा मला काय येईल तर अपरोक्ष अनुभव येऊन जाईल. म्हणून माझं काम काय आहे तर आनंद जन्मींचे संस्कार जे आहेत ते पुसून टाकायचे, नवीन संस्कार जे आहेत ते सातत्याने करत राहायचं. कारण परमार्थामध्ये पी हळद आणि हो गोरी असं अजिबात काय नाही तर प्रकरण नाहीये. जुने बघा एक उदाहरण दृष्टांत खूप छान काका सांगतात नेहमी की जर भिंतीला नवीन रंग लावायचा असेल तर जुना रंग खरडून काढावा लागतो. जर जुन्या रंगावरती जर आपण नवीन रंग लावला तर तो टिकत नाही फारसा. तो आपण बघितलं की ते रंगारी लोक काय करतात तर जुना रंग पूर्ण खरडून काढतात तेव्हा असं नवीन रंग बसतो. अगदी त्याचप्रमाणे जुने संस्कार आहेत ते खरडून 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 काढायचा आहे. त्यांनी परत वरती डोकं हळूहळू मध्ये मध्ये काढता कामा नाही आहे. इथपर्यंत काय आहे तर म्हणजे साधना जेव्हा तुकोबा म्हणतात की निचणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. असं काही साधना नावाचं जे प्रकरण आहे असं घाबरायचं पण कारण नाहीये की बापरे आम्हाला जमणारच नाही का मग, असं अजिबात घाबरायचं कारण नाही आहे. जे विचार आपल्याला संतांनी सांगितलेले आहेत ते व्यवस्थित जर आपण समजून घेतले आणि त्याप्रमाणे आपली जर घडी बसवून घेतली आणि हळू घडी बसवता बसवता त्याला सहजता येऊन जाते आणि आपलं ते दैनंदिन जीवनच होऊन जातं आणि त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. याची जी अनुभूती जर आपल्याला आली तर आपण काय होतो तर तिथे मोटिवेट होऊन जातो.
बघा, अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर अनिर्बंध तृप्ती आहे आणि सातवी भूमिका आहे ती आनंद व्याप्ती. अनिर्बंध तृप्ती म्हणजे आनंद व्याप्ती आहे. आता आधी शोकनाश आणि आनंद व्याप्ती अशा दोन भूमिका आहेत इथे. अपरोक्ष ज्ञानानंतर शोकाचा नाश होऊन जातो. आता शोकाचा नाश म्हणजे काय? भगवद्गीतेतला उपक्रमाचा शोक आहे, श्लोक आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अशोच्यानंद शोचस्व प्रज्ञा वादांश भाषसे गतासो न गतासूंश नानु शोचंती पंडित. म्हणजे जे पंडित लोक असतात ते होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक करत नाहीत आणि आगामी गोष्टींचा पण शोक करत नाहीत. पंडित म्हणजे जे ब्रह्मज्ञानी असतात ते. मग आपल्याला असं वाटतं आम्ही कुठे ब्रह्मज्ञानी आहोत, आम्ही तर अजून कुठेतरीच आहोत, आम्ही तर होऊन गेलेल्या आणि आगामी गोष्टींचा शोक करतच राहणार, याला साधक म्हणत नाहीत. आता मी परत सांगते एकदा की जी सिद्धांची लक्षणं आहेत ती साधकाची साधनं आहे. आणि म्हणून सिद्धांची लक्षणं पण समजून घ्यायची की सिद्ध कसे असतात, ब्रह्मज्ञानी कसे असतात ते. आता ते कधीही होऊन गेलेल्या गोष्टींचा शोक करत नाहीत आणि आगामी गोष्टींचा शोक करत नाहीत. आणि आपण साधक म्हणून आपण सातत्याने काय करतो तर भूतकाळामध्ये दड्या मारतो आणि काय करतो भविष्यकाळाची चिंता करत असतो, याला साधकच म्हणत नाही. आणि हे चिंतन साधकांनी प्रयत्नपूर्वक थांबायचं. आता दोन शोक असतात सातत्याने आपल्याला, एक होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक असतो आणि दुसरा जो असतो तो आगामी शोक असतो. आता भूतकाळातल्या गोष्टी आठवून काहीतरी होणार आहे का? फक्त वेळेचा अपव्यय, या व्यतिरिक्त दुसरं काहीही होत नाही. पण भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याशिवाय राहत नाही. आता बुद्धीचा स्मरण हा काय तर धर्म आहे, त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टी मला आठवतातच. पण साधक म्हणून मला भूतकाळातली गोष्ट आठवल्यानंतर तिथल्या तिथे तो काय करायचा तर प्रवाह थांबवायचा आहे आणि काय करायचं त्याला पुढे वाढू द्यायचं नाही. ही साधकाची काय आहे तर साधन आहे. आणि भविष्यकाळाची चिंता करून काय होईल, कसं होईल, काही उपयोग आहे का? काहीच नाही. मी कितीही चिंतन केलं तरी जे व्हायचं तेच होणार आहे. मग चिंतन कशाला करायचं? पण तरी सुद्धा भूतकाळात मन गेल्याशिवाय राहत नाही, भविष्यकाळाची चिंता केल्याशिवाय मन राहत नाही. आणि असं भूतकाळात आणि भविष्यकाळात जे मन हेलकावे खात असत त्याच अवस्थेला शोक असं म्हटलेलं आहे. होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक आणि जो असतो तो आगामी शोक म्हणजे भविष्यकाळातला शोक. मग या शोकातनं जर बाजूला व्हायचं असेल तर सगळे व्यवस्थित विचार बसवून घ्यायचे. जसं मी आत्ता म्हटलं तसं भूतकाळातल्या गोष्टी आठवून काही उपयोग नाही. फक्त वेळेचा काय होणार आहे तर अपव्यय होणार आहे. त्या गोष्टी मला आत्ता सुधारता येणार नाही आहेत. पण स्मरण होणार आहे. पण स्मरण झाल्यानंतर तो प्रवाह तसाच्या तसा मागे ढकलून देणं हे साधकाचं काय तर काम आहे. मग भूतकाळातल्या गोष्टी कमी करत राहायच्या. भविष्यकाळाची चिंता करून माझ्या हातामध्ये काही नाहीये. भविष्यकाळात जे होणार आहे ते होणार आहे. जो ईश्वराचा निर्णय आहे तो. असं जे भूतकाळात मन रमत नाही, जे भविष्यकाळामध्ये चिंता करत नाही, असं जे मन असतं ते काय असतं? वर्तमान काळात असतं. आणि वर्तमान काळात जे मन असतं तिथे समाधी अवस्था असते असे सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं आहे. पुढील पैसा पारुखे मागीला स्मरावे ते ठाके ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. थोडं आपलं आपण परीक्षण करा. आपण जर घरात बसलेलो असू तर आपलं मन वर्तमान काळात असतं का? एक तर ते मागे गेलेलं असतं, नाही तर एक ते पुढची चिंता करत असतं. आणि बरोबर संत आपल्याला हेच सांगतायत की वर्तमान काळात मन ठेवायचं काय करतं, सातत्याने प्रयत्न करत राहा. म्हणून दुसऱ्या भूतकाळातली भूतकाळात मन जाऊ देऊ नका. म्हणजे त्याला सातत्याने काय करा तर ओढून आणा. दुसरा आगामी शोक आहे, भविष्यकाळाची चिंता करू नका. अजून एक छान डॉक्टर काका असं सांगतात की चिंता करून सगळ्यांचे जर प्रश्न सुटले असते तर सगळं जग चिंता करत राहिलं असतं. की अरे चिंता करून प्रश्न सुटतो बरं का आपला, पण असा आजपर्यंत कुणाचाही अनुभव नाही. त्यामुळे चिंता करून प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे चिंता अजिबात करण्याचं काय तर कारण नाहीये. पण कसं असतं की जो प्रपंचामध्ये चिंता करत नाही त्याला काय म्हणतात? तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्ही कसे आता दगड आहात, एवढे प्रश्न समोर उभे आहेत, पण तुम्ही काय करत नाही तर चिंता करत नाही. आपण साधक आहोत, संतांवर आपली श्रद्धा आहे. समर्थ म्हणतात मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. उगाच व्यर्थ चिंता वाहते, त्याच्या मनासारखं काही होणार नाही आहे. आणि जेव्हा चिंतेने काय होतं तर चित्त जळून जातं, पण त्या चिंतेचा काहीही उपयोग होत नाही.
अजून एक आपण नेहमी विचार करतो की भगवंताकडे माझा सगळं ब्लूप्रिंट तयार आहे, त्या ब्लूप्रिंट प्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित माझ्या जीवनात चालणार आहेत, म्हणजे माझं जीवन त्या ब्लूप्रिंट प्रमाणे सरकणार आहे, मग माझ्या मनासारखं होईल, अगर होणार नाही प्रयत्न करणं माझ्या हातामध्ये आहे, हे जर लक्षात ठेवलं तर चिंतेचं अजिबात कारण नाही. प्रारब्ध जीवाला आहे, नियंता ईश्वर आहे, आणि कोण आहे तर करविता ईश्वर आहे, पण आत्मा कसा आहे तर अकर्ता आहे, आणि तो आत्मा मी आहे. असं सातत्याने काय करायचं तर तो आत्मा मी आहे हा ठेका दिवसभरामध्ये साधकाने सातत्याने आपण आपल्याला म्हणून बघावं, तो आत्मा मी आहे. सुखी दुःखी कोण होतो आहे, जीव होतो आहे, आत्मा सुखी दुःखी नाही. त्यामुळे सुख दुःख मी जे व्यवहारामध्ये येईल त्या पातळीवर मी सोडवीन, पण मी आनंद रूप आहे. असं सातत्याने आपण आपल्याला काय करावं तर सातत्याने सांगत राहावं, जीवाने जीवाचा प्रारब्ध भोगायचंच आहे, अनिवार्यपणे आरडत ओरडत भोगणं आणि शांतपणे साक्षीत्वपणाने भोगणं शेवटी भोगायचं तर आहेच. मग आरडत ओरडत भोगण्यापेक्षा जर शांतपणे साक्षीत्व भावाने जर भोगलं तर आतमधली शांती बिघडणार आहे का? आणि असं जर करत राहिलो तर आतली शांती बिघडली नाही तर साधनेला पण मन अनुकूल राहील. अंतःकरण माझं शांत राहिल्यानंतर मला विचार पण माझ्या मनात परमार्था आपण विचार आपण जे परमार्थामध्ये साधना करतो आहोत, जे विचार करतो आहोत, ते विचार पण टिकतील. नाही तर काय होतं की जे परमार्थामध्ये केलेले विचार असतात, जेव्हा प्रपंचामध्ये मन अस्वस्थ राहतं तेव्हा ते प्रपंचामध्ये काय होतात तर सगळे विचार पुसून जातात. आणि म्हणून ह्या ज्या युक्त्या आहेत, युक्त्यामध्ये जे शास्त्र बसवून दिलेलं आहे की जीवाला सुख दुःख आहेत, आत्मस्वरूपाला सुख दुःख नाही, तो आत्मा मी आहे, म्हणून जीवानी पोटातलं पाणी न हलू देता व्यवहारामध्ये सुख दुःखांना जसं पाहिजे तसं तोंड द्यावं, पण मी आत्मा आहे असा ठेका जर त्यांनी आतमध्ये कायमस्वरूपी ठेवला तर आतली अंतःकरणातली शांती मात्र अजिबात बिघडत नाही. आणि मग सुखानी होरळून जाणं होत नाही, दुःखानी होरपळणं होत नाही, आणि ईश्वराची इच्छा असा साक्षीत्व भाव मला जीवनाकडे बघायला शिकवतो. आणि असा जो जीवनाकडे साक्षीत्व भावाने बघतो तो शोकातून तरुण जातो, त्याचा पूर्णपणे शोकनाश होतो. उपनिषद म्हणतो शोकम तरती, जे बघा तुकोबांचं वचन आहे, संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. आता संचित प्रारब्ध कुणाला आहे, क्रियमाण कुणाला आहे, तर जीवात्म्याला आहे. आणि तुकाराम महाराज बरोबर तेच सांगतायत, आमचं संचित जळून गेलं, प्रारब्ध कर्म आम्ही भोगतो आहोत आणि क्रियमाण कर्माचा आम्हाला लेप लागत नाही. अशी अवस्था जी आहे ती कुणाची अवस्था आहे, जीवनमुक्ताची अवस्था आहे, कारण तो संपूर्णपणे शोकातून तरून गेलेला आहे, आमचं सगळं नारायण रूप झालं, असं तुकोबा म्हणतात. मग आता सातत्याने जीवानी काय करायचं, मी जीवात्मा नसून कोण आहे तर मी परमात्मा आहे हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो कशातही अडकून राहत नाही. बघा आत्मरूप मी आहे आणि माझ्या आश्रयाने हा जीवरूप मी राहतोय, मग त्या जीवाच्या मागे मी का धावू? असे बघा छान शांतपणे विचार करत राहा छान, की आत्मरूप मीच्या आश्रयाने हा जीवरूप मी आहे राहतोय, आणि तो जीवरूप मी कसा आहे तो आभासात्मक आहे, तो सत्य नाहीये. आपण म्हटलं की आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश तो चिदाभास. आता हा जीव कोण आहे तर साधक आहे, या साधकानी जीवरूप जो जीव साधक आहे त्याने साधना करायची आहे. पण जेव्हा हा जीव पोटातलं पाणी न हलू तर जगात ते सगळे व्यवहार करतो तेव्हा सगळ्या घटनांकडे साक्षीत्वाने बघत राहतो, तेव्हा तो हळूहळू त्या आत्मरूप मीकडे म्हणजे माझं मूळचं स्वरूप जे आहे त्या मूळच्या स्वरूपाकडे त्याचा प्रवास सुरू होतो. म्हणून साधक जीवानी ही कला शिकून घ्यायची आहे, ती अवगत करायची आहे, ती डेव्हलप करायची आहे. बघा परमार्थ शास्त्री सुद्धा कला आहे बरं का. आपल्याला असं वाटतं की कला आता हे जे शास्त्र आहे ते प्रपंचामध्ये वापरणं ही सुद्धा काय आहे तर ही कला आहे. आणि प्रपंच ही भगवंतानी दिलेली आपल्याला प्रयोगशाळा आहे, ती जर प्रयोगशाळा मला मिळाली नसती तर मी हे कुठे वापरलं असतं सगळे विचार, मला राग येतोय की नाही हे मला कसं कळलं असतं, किंवा प्रपंचामध्ये मी सगळ्यांमध्ये लिप्त राहते की अलिप्त राहते हे मला कसं कळलं असतं. तर ही प्रपंच ही कटकट न समजता प्रपंच ही भगवंतानी मला दिलेली प्रयोगशाळा आहे, या प्रयोगशाळेत मला हे संतांचे विचार सगळे वापरायचे आहेत आणि भूतकाळातल्या गोष्टी अजिबात आठवायच्या नाही, भविष्यकाळाची चिंता करायची नाही, असं अंतःकरण ज्याचं राहतं त्याचा शोकनाश होतो. आणि शोकनाश झाल्यानंतर अंतःकरणातला आनंद यत्किंचित सुद्धा बिघडत नाही. अद्वैत मकरंद मधले काकांचे खूप सुंदर ओवी आहे, तया आदि ना अंत मांगल्याची मूर्तिमंत
आनंद कदाना खंत जगता लागी, जे जो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असल्यामुळे या जगतामध्ये घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीविषयी खंत राहत नाही, म्हणजे त्यांना काही झालं तरी कशातच काही वाटत नाही का, दगड अंतकरण झालेले आहेत का ते, असं अजिबात नाही। अंतकरण नावाचा घटक त्यांना पण आहे, पण आता त्याच्यामध्ये अजून एक खूप छान विचार आहे की बघा, संतांना पण दुःख झालेलं आहे, जसं शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर समर्थांना वाईट वाटलं, पण तरंग पातळीवर तरंगाची लाट झाली नाहीये। असं अंतकरण नावाचा घटक असल्यामुळे सुख दुःख होणार आहेत, पण ती तरंग पातळीवर ठेवण्याचं साधकाने सातत्याने काम करायचं आहे, तरंगाची लाट होऊ द्यायची नाही। आणि हा जो संतांचा आनंद आहे, जो निरपेक्ष आनंद आहे, त्याचाच वेध ह्या जीवाला लागलेला आहे, जे अखंड आनंद रूपत आहे। प्रत्येकाला वाटतंय ना की आपल्याला सुख असावं, म्हणून त्या खऱ्या देवाचा शोध घेण्यासाठी ही साधना प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक करायचे। आत्मानुसंधान, भगवंताचं अनुसंधान अखंड ठेवायचं असेल तर हे सगळे विचार समर्थ म्हणतात सन्निधची असावा विचार। असं जेव्हा अंतःकरण शांत असतं ना खरं म्हणजे, तेव्हाच तिथे काय असतं तर भगवंताचं अखंड अनुसंधान असतं, आणि तिथे आनंद रूपता असतेच। त्यालाच त्यांनी काय म्हटलंय तर अपरोक्ष ज्ञान त्या जीवाला झालंच पाहिजे, अशी त्यांनी शांती सांभाळत राहिलं तर। म्हणजे खूप महत्वाचं ह्याच्यामध्ये साधना आहे की भूत भविष्यात रमणाऱ्या मनाला साधना करता येणार नाही, त्यांनी हे चिंतन प्रयत्नपूर्वक थांबवलं पाहिजे। पुढची भूमिका आहे ती अनिर्बंध तृप्ती, त्याला म्हटलेलं आहे की त्या तृप्तीला कधीच बाधा निर्माण होत नाही। बघा व्यवहारामध्ये अनेक गोष्टी असतात, मनासारखं काही झालं की आपण म्हणतो, खायला एखादा पदार्थ खायला मिळाला तर आपण म्हणतो की आज मी तृप्त झाले, अशी कारणाकारणाने आपला तृप्ती मिळत असते आणि ती बिघडत पण राहते। पण अशी घडणारी आणि बिघडणारी तृप्ती इथे अपेक्षित नाही। ही तृप्ती कशी आहे तर अखंड तृप्ती आहे, ती तृप्ती कधीच बिघडत नाही। आता ह्या घडामोडी कशाच्या पातळीवर होतात, शरीराच्या आणि मनाच्या पातळीवर अनेक घडामोडी होत राहतात, पण त्या आत्मरूप लीला मात्र कशाचाही स्पर्श होत नाही। बघा एकनाथ महाराजांचा एक जीवनामध्ये त्यांच्या मुलाबरोबर त्यांचं फारसं जमत नव्हतं, म्हणजे त्याला त्याचा विरोध होता एकनाथ महाराजांना प्राकृतामध्ये सगळं ग्रंथ आणण्यासाठी, आणि तो वेगळा राहायला लागला, तेव्हा त्यांनाही दुःख झालं की नाही। नाथ महाराज पण किंचित दुःखी झाले की अरे आपला मुलगाही आपल्यापासून असं आपण काय केलं, पण तरी सुद्धा ते कसे राहिले तर त्यांचं अंतःकरण थोडस किंचित तरंग पातळीवर झालं, पण तरंग लगेच कसा शांत होऊन गेला, आणि परत अंतःकरण कसं झालं तर एकदम शांत झालं। अशी जी आपली शांती आहे, ती तृप्ती आहे, ती कधीच बिघडत नाही, आणि या पद्धतीने संतांची अनिर्बंध तृप्ती असते, आणि ती अनिर्बंध तृप्ती आपल्याला सुद्धा प्राप्त होते। आणि ही अनिर्बंध तृप्ती आपण तुकोबांच्या अभंगातून अनेक वेळा सांगतो, आनंदाचे डोळी आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे। एकनाथ महाराज जीवनमुक्त अवस्थेविषयी म्हणतात ग्रंथामध्ये, ओवी आहे, तेथ नाम रूप गुण नाही मी तुपणाची खुण, विद्या अविद्या भान आनंद घन निज रूपी। म्हणजे मी ब्रह्म आहे, अविनाशी आहे, अज आहे, अजर आहे, अमर आहे, सच्चिदानंद आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निरंजन, अनाम, अरूप, अव्यक्त असा मी आहे, आणि मी ब्रह्म आहे ही सुद्धा जाणीव जिथे राहत नाही, केवळ समाधान राहतो, केवळ सुखरूपता शिल्लक राहते, ही जीवन मुक्ती त्या अवस्थेचं वर्णन नाथ महाराज या ओवी मध्ये आपल्या समोर करतायत। मी तो पणाची झाली बोलवण, नाथ महाराज म्हणतात तिथे द्वैत राहिलं नाही, मी सापेक्ष तू राहिला नाही, तू सापेक्ष मी राहिला नाही, एकमेव अद्वितीय ब्रह्म जे आहे ते मला अनुभवाला येऊन गेलं, आणि तिथे द्वैतच राहिलं नाही, फक्त अद्वैताची ब्रह्मरूप स्थिती झाली। असे सगळे विचार समजून घेतल्यानंतर हे जे नामरूपांचं जगत आहे, दृश्य जगत जे आहे, त्या दृश्य जगतामध्ये साधकाला राहावं लागतं, त्याच्या कुटुंबियांमध्ये साधकाला राहावं लागतं, मग अज्ञानाकडून या अनिर्बंध तृप्तीपर्यंत आपल्याला जायचं असेल तर आपला प्रवास कसा चाललेला आहे, बद्ध, साधक आणि सिद्ध। आता आपण सगळेजण साधक आहोत,
नाम रूपामध्ये माझं अनुमान रमलं तर अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रियांकडून माझ्याकडे सुख दुःख येतात, त्यांनी अंतःकरण आपलं चलबिचल होत, मग ते होतंय का, ते कसं थांबवायचं, कुठला विचार मला त्याच्या वेळेस आठवला पाहिजे. बघा, आपण जे सगळे हे विचार श्रवण करतो किंवा ग्रंथातून वाचतो तर त्याचं मनन जर झालं तर मला तो विचार त्यावेळेला त्या क्षणी मला आठवतो आणि आठवल्यानंतर माझ्याकडनं ती कृती होत नाही. आता मला क्रोध आल्यानंतर, आता क्रोध हा सामान्यपणे सगळ्यांना असतो म्हणून मी सांगतेय, आल्यानंतर मला जर विचार आठवला की अरे मला आता क्रोध येऊ द्यायचा नाहीये, तर आला तरी सुरुवातीला मी तो संताप काय करेन तर गिळेन. चांगली गोष्ट आहे, तो बाहेर दिसणार नाही पण अंतःकरणामध्ये मी मला कळेल तो. पण हळूहळू अशी एक अवस्था येईल की तो संताप हळूहळू येईन असा होईल. असे सगळे जे विचार आहेत, आता एक विचार उदाहरणादाखल मी सांगितला, पण अशा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या साधकांनी हळूहळू हळूहळू कमी, जर साधनेने कमी करत गेलो तर एक दिवस सुद्धा आपल्याला नक्की काय येईल तर ती अनिर्बंध तृप्ती सगळ्यांना प्राप्त होणार आहे, त्याला आनंदाव्याप्ती असं म्हटलेलं आहे. म्हणून मूळचा जीव आहे तो अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत चांगला आहे. त्याच्याकडून असं वर्तन का घडतं तर स्वभाव जे आहे ते रजतमानस आहेत, ते त्याच्याही ताब्यात नाहीत. माझाही स्वभाव माझ्या ताब्यामध्ये नाहीये, मला पण राग पटकन येऊन जातो. आपण दुसऱ्यांना म्हणतो पण दुसऱ्यांकडे जेव्हा आपली एक बोट असतं तेव्हा चार बोट माझ्याकडे असतात असं म्हण असं असतात की नाही, माझ्याकडे चार बोट, मग माझाही स्वभाव माझ्या ताब्यामध्ये नाहीये. मग माझाही स्वभाव माझ्या ताब्यामध्ये मला आधी आणायचा आहे आणि मग दुसऱ्यांना बोलायचं काय आहे तर दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याचा अधिकार आहे. खरं दाखवायचंच नाहीये बोट, पण तरी सुद्धा आधी मला माझं वर्तन जे आहे ते साधनेने काय करायचं आहे तर एक व्यक्तिमत्व घडवायचं आहे. व्यक्तिमत्व घडवायचं आहे म्हणजे त्याचाही अहंकार नाही ठेवायचा आहे, तो सविशेष मी पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि तो निर्विशेष मी आहे त्याच्याकडची आपल्याला वाटचाल जो करतो त्याला साधक असं म्हणतात. आणि इथे शेवटची अवस्था जी सांगितलेली आनंदाव्याप्ती, बघा समाधी अवस्था जी आहे ती फार थोडा काळ असते, समाधीचा अनुभव येतो तो अगदी एक क्षण असेल, दोन क्षण असेल, पण समाधीतनं व्युत्थान झाल्यानंतर त्या साधकाला या नामरूपांच्या जगतामध्येच परत वावरावं लागतं. आणि नामरूपांच्या जगतामध्ये वावरताना जो नामरूपातीत जो तत्व बघायला शिकतो त्याला बाध समाधी असं म्हणतात. आता शिकतो म्हणजे आपण साधक शिकतो, पण त्याला सहजावस्था जी आलेली असते त्याला बाध समाधी असं म्हणतात. आणि अशा बाध समाधीमध्ये आपले सगळे संत आहेत त्या जगतामध्ये देहाचा प्रारब्ध असेपर्यंत आनंदाने काय करतायत, जीवन व्यतीत करतात. असंच आनंदाने जीवन व्यतीत करण्याची परमार्थ कला आहे. आपण या सात अवस्था बघितल्या आहेत, पुढच्या सत्रामध्ये आपण पुढचा विषय बघूयात, चिदाभासाला ज्ञान होतं म्हणजे काय. आज इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. एक 12 मिनिटं आपल्याकडे प्रश्नोत्तरासाठी आहेत. आजचं जे काही सत्र झालं त्या संदर्भात कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर अवश्य विचाराव्या, स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारावा. त्यानंतर काही वेळापुरता आपला समूह सर्वांसाठी खुला करण्यात येईल. व्हॉट्सअपवर देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता. व्हॉट्सअपवर विचारण्यात आलेल्या सगळ्या प्रश्नांना स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल. हा पल्लवी. हा मला असं विचारायचं होतं सीमाताईंना, माझा आवाज येतोय? येतोय येतोय. हा की सुरुवातीला आपण असं सांगितलं की ब्रह्मापासनं विलग झालो म्हणून जीव वाट्याला आला, बरोबर? हो. तर मग संतांचं पण तसंच झालं का की ते ब्रह्मतत्वापासून? अच्छा. म्हणून तर समर्थांनी पण साधन काळ आहे ना समर्थांचा पण. हा तेच तेच तेच. करुणाष्टक जर समर्थांची वाचली तर समर्थ करुणाच भागतायत ना रामाला. हो 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 बरोबर. म्हणजे त्यांच्याही हा बरोबर आहे. ओके. हॅलो हॅलो. हा
आताही आवाज येतो का? मी संजीवनी जोशी बोलते सांगलीहून. येतोय. हा, मला जरा मागच्या सत्रातल्या एका प्रश्नाबद्दल विचारायचं होतं. एका ताईने केनोपनिषद मधला एक प्रश्न आपल्याला विचारलेला होता आणि आपण त्याचं खूप छान उत्तर दिलेलं आहे, विवरण खूप छान केलेलं आहे. फक्त मला त्याच्यात एक शंका आहे. त्याचं सांगितलं की आपल्या शरीरातला चेतन शक्ती गेल्यानंतर आपला निष्प्राण देह पडतो, बरोबर आहे? हॅलो. हो हो हो. म्हणजे आपलं मृत शरीर तिथं असत असं तुम्ही म्हणाला आणि त्यानंतर आत्मा तिथं असतो असं तुम्ही म्हणाल. फक्त चेतन शक्ती गेलेली असते, म्हणजे शरीर जसं तसं दिसतं आणि आत्मा जातो, हे मला काही फारस समजलं नाही. म्हणजे आत्मा पण आत्म्याच्या अधिष्ठानावरतीच हे असतं ना, आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश तो चिदाभास. मग तो गेल्यानंतर देहात जीवात्मा जातो ना निघून. हा हा हा. बर बर. हा जीवात्मा जातो. बर बर. आणि मग आत्मा असतो तिथे असं अर्थ. तर आत्मा कधी जातच नाही ना, आत्मा आहेच ना सगळीकडे. हो हो हो, बरोबर. तो जातच नाही, जातो तो जीवात्मा जातो वासनेला घेऊन. आता बघा कसं सांगितलंय, जीव प्राणधारणे म्हणजे देहात जीव प्राणानं धारण करून येतो आणि जाताना पण तो प्राणांबरोबर निघून जातो. आता त्याच्या वासना शिल्लक असल्यामुळे तो निघून जातो, पण जर वासनांचा क्षय झाला आणि तो ब्रह्मरूप झाला तर तो कुठेच जात नाही, त्या ब्रह्मस्वरूपात तो विलीन होऊन जातो. अच्छा अच्छा. हा हा. म्हणजे जीव जातो, जीवात्मा जातो त्याच्यात ना. जीवात्मा जातो, आत्मा असतो. जरा समजलं ताई, समजलं. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार, माझा आवाज येतोय का? मी सौंदरी महाबळ बोलते. हा बोला. माझे दोन प्रश्न आहे. एक म्हणजे विवेक म्हणजे काय आणि दुसरा म्हणजे उन्मनी अवस्था म्हणजे काय. आता विवेक म्हणजे निवड करणे, विच्छेद होतोय त्याच्यामध्ये. निवड करणे, कशातून निवड करणे? तर आपण विवेक सांगतो ना नेहमी, सत्य मिथ्या विवेक. सत्य तत्व काय? ब्रह्म तत्व आहे. ते सोडून बाकी सगळं काय आहे? तर मिथ्या आहे. मिथ्या आहे. मग तर निवड कुणाची करायची आहे? सत्य तत्वाची निवड करायची आहे ना. हो हो. आता जसं आपण म्हणतो की कोथिंबीर निवडताना आपण काड्या बाजूला टाकतो आणि कोथिंबीर घेतो. हो. व्यवहारामध्ये तसंच परमार्थामध्ये ब्रह्मतत्व जे सत्य आहे त्याची निवड करायची आहे. मग त्याची निवड करण्यासाठी या बाकीच्यांचा विवेक करावा लागतो. तो विवेक का करायचा आहे? तर ते मिथ्या आहे समजावून घेण्यासाठी त्यांचा विवेक करायचा. अच्छा. आणि उन्मनी अवस्था. आता अजून एक सांगते की आपण जेव्हा ब्रह्म सत्य असा विवेक करतो. आता देह मिथ्या आहे मला कळलं, असा विवेक झाला की नाही? पंचमहाभूतांचा देह कसा आहे तर हा मिथ्या आहे असा विवेक झाला आणि त्याच्यामधलं तत्व जे आहे ते सत्य आहे. मग आता जेव्हा मला कळतं की हा पंचमहाभूतांचा देह मिथ्या आहे तेव्हा त्याविषयी वैराग्य निर्माण होतं, म्हणजे आसक्ती राहत नाही थोडक्यात. मग विवेक आणि वैराग्य असे बरोबरीने चालतं. विवेकाशिवाय वैराग्य नाही. बरोबर. मी सत्य मानले तर वैराग्य निर्माण होतच नाही ना, त्याच्याविषयी आसक्ती राहते. म्हणून समर्थ म्हणतात विवेका वाचून वैराग्य हे कांड पिसे. आधी विवेक करा, विवेकाने समजून घ्या की मिथ्या आहे आणि मिथ्या आहे असं म्हटलं की वैराग्य निर्माण व्हायला काही अडचणच नाहीये. बरोबर बरोबर. आणि दुसरं काय म्हणाला? उन्मनी अवस्था म्हणजे काय? हा, उन्मनी जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य आणि उन्मनी अवस्था ही समाधी अवस्था आहे. मन उन्मन होत जिथे त्याला समाधी अवस्था असं म्हटलं. चार: जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्यावस्था. तुर्यमध्ये थोडं दृश्य असतं पण उन्मनी अवस्था जी आहे ती मात्र समाधी अवस्था. म्हणजे शेवटची समजायची का? समाधी उन्मनी अवस्था म्हणजे. हो हो हो. तुम्ही अभंग ऐकला रेडिओ वरती, निशिदिनी गुरु राया उन्मनी असा आहे ना अभंग राहतो रेडिओ वरती. बरोबर. उन्मनी म्हणजे शेवटची समाधी अवस्था. शेवटची अवस्था. हो, समजले समज. थँक्यू. आणि मी ब्रह्मा आहे आणि मी आत्मा आहे हे कसं समजायचं? म्हणजे शब्दाने माहिती झालेलं आहे पण असं कसं समजायचं ते की मी आत्मा आहे वगैरे?
तीच तर साधना सांगितली. आता समजायचं म्हणजे संतांनी ज्या अर्थी सांगितलंय की तू आत्मा आहेस, श्री गुरु ज्या अर्थी मला सांगतात की ते ब्रह्म तू आहेस, तर श्रद्धा लागते त्यांच्यावरती की ते सांगतात त्या अर्थी मी नक्कीच असलं पाहिजे. ज्या अर्थी संत शास्त्र श्री गुरु सांगतात की तू आत्मा आहेस ब्रह्म आहेस तर मी नक्की आहे. मग आता मी जर आत्मा आणि ब्रह्म असेल तर तो अनुभव येण्याला जे जे काही प्रतिबंध आहेत ते दूर पण कसे करायचं हे शास्त्र संत सांगतात आणि ते दूर करण्याला साधना असं म्हणतात. साधना करता करता एक दिवस काय होतं तर तो त्याला अनुभव तो येऊन जातो. म्हणून तर आपण आता जो विषय सांगितला की परोक्ष ज्ञान जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे, समजून घ्यायचं आहे आणि परोक्ष ज्ञानाकडूनच त्या ब्रह्मानुभवाकडचा प्रवास आहे. म्हणजे म्हणायचा तर प्रवास आहे तो, पण ते नित्य प्राप्त आहे. म्हणजे अज्ञान दूर करणं, अज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञानाने अज्ञान ते जात राहतं. आणि मग मी आत्मा आहे तरी अनुभूती आहे, अनुभूतीचं ज्ञान आहे ते. म्हणजे सांगित सांगतायत ते, पण अनुभव आल्याशिवाय तर कळणार नाही की मी आत्मा आहे मी ब्रह्म आहे. तेच तेच म्हणजे अनुभवाशिवाय काही कळणार नाही. शब्दांनी माहिती होत पण अनुभव आल्याशिवाय काही कळणार. पण कसं आहे त्याच्यासाठी साधना आवश्यक आहे. साधना आवश्यक आहे. साधना करता करता जेव्हा शुद्धी होत राहते अंतकरणाची तर जीवाला हळूहळू कळत राहतं की अरे हा प्रवास काहीतरी नक्की छान आहे, आनंददायी आहे. म्हणजे असं आणि मग अनुभूती आल्याशिवाय तर लक्षात येणारच नाही की मी आत्मा आहे मी ब्रह्म. प्रत्यक्ष अनुभवाचं ज्ञान ज्याला म्हणतात ते अपरोक्ष ज्ञान. सीमा ते एक प्रश्न विचारायचा होता. मी शरद महाबळ बोलतोय पुण्याहून. साधकाचं अंतिम ध्येय काय, म्हणजे ही उन्मनी अवस्था किंवा समाधी अवस्थेपर्यंत पोहोचणं का सगुण साकार निर्गुण निराकार भगवंताचं दर्शन, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आपण वारंवार उल्लेख करतायत की या प्रत्येकासाठी सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. हा सद्गुरू प्रत्येकाला भेटतो का आणि तो कसा शोधावा? आता कसं आहे की सद्गुरू जसं आपण म्हणतो की ईश कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि आत्मकृपा. आता तुमच्या अंतकरणात जर तळमळ असेल तर ते गुरु भेटतील तुम्हाला. ते कसे भेटतील हे माहिती नाही, पण कुठून तरी ते ईश्वराच्या सृष्टीमध्ये ती व्यवस्था आहे की ते तुम्हाला सद्गुरूंची भेट करून देतो तो. त्यामुळे ते तो अनुभव आपला आपण घ्यावा म्हणजे तो येतो बरोबर. सद्गुरूंची कृपा अनुभव बरोबर प्राप्ती होऊन जाते ती. बरोबर. आणि साधकाचं अंतिम ध्येय काय ते विचारलं. साधकाचं अंतिम ध्येय म्हणजे मी ब्रह्म आहे अनुभव घेणं हे साधकाचं अंतिम ध्येय आहे. बर. म्हणजे भगवंताचं दर्शन हा फार गौण भाग झाला का त्यातला? कसं आहे भगवंताचं दर्शन म्हणा, दर्शन असं होत नाही. कारण दर्शन कसं आहे, दर्शन म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की डोळ्यांनी काहीतरी दिसावं. दर्शनामध्ये ते अभिप्रेत आहे बरोबर ना. आता दर्शन कुणाचं असतं? सगुणाचं असतं. हो. आता सगुण दर्शन कधीतरी कोणातरी होऊन जातं नाही असं नाही, पण ते कसं आहे भावबळे आकळे एरवी नाकळे. भावाचं बळ जर खूप असेल प्रचंड तर ते क्षणिक असतं, क्षणिक असतं. अगदी बरोबर. पण ते असं नसतं, सारखं नसतं ते दर्शन होत म्हणजे ते. बरोबर. आणि दर्शन याचा अर्थ आहे की अनुभव येणं, दुसरा अर्थ त्याचा आहे अनुभूती येणं. आता हा जे ब्रह्मस्वरूप जे आहे ते इंद्रियांना गोचर नाहीच आहे. स्वतःच मी ब्रह्म आहे मग जेव्हा अनुभव घेणारा अनुभव घेणाऱ्याशी एकरूप होईल तेव्हा कोण राहील तिथे? याला एक दर्शन म्हटलेलं आहे. म्हणजे अनुभव घेणारा अनुभव रूपच होऊन जातो. बरोबर. आता एक छान सांगितलंय की एक शिकारी असतो, तो शिकार करायला जातो, छान पोशाख बिशाख करतो जंगलामध्ये सिंहाची शिकार करायची म्हणून. आणि सिंहाची शिकार करायला जंगलात जातो आणि होतं उलटच, त्याची तो शिकार करण्याची त्याची शिकार सिंह करतो. त्याची शिकार सिंहाने केल्यानंतर तो जो आहे शिकारी तो त्या सिंहाच्या पेशी पेशीत जातो. आता सांगणारा शिल्लक कोण राहिला? तसच आहे की ज्या क्षणी तो इंद्रियांचा विषयच नाहीये मी ब्रह्मानुभव घेणं, मनबुद्धी अगोचर असं म्हटलंय, मनबुद्धीच्या पलीकडे ते आहे. म्हणजे सगळ्या इंद्रियांचा व्यापार जेव्हा थांबतात तेव्हाच तो ब्रह्मानुभव आहे. मग तिथे बोलायला शिल्लक कोण राहिलं? कोणीच नाही. तो अनुभूतीचाच विषय आहे. म्हणजे इकडे तुम्ही परब्रह्माशी एकरूप व्हा म्हणा किंवा तिथे रामाकार वृत्ती म्हणा किंवा आत्माकार वृत्ती म्हणा. म्हणजे असं आहे की शेवटी त्या भगवंताशी एकरूप झाल्यानंतर द्वैत नाहीच आहे ना तिथे, मग कोण राहणार शिल्लक? आणि मग बघा
की व्युत्थान पावल्यानंतरची ती अनुभूती आहे ती शब्दात सांगता येते, पण त्या क्षणी ती अनुभूतीने सांगताय. बरोबर. आता सगळ्या संतांनी जे आहे ते आपली अनुभूती व्युत्थान पावल्यानंतर ते लिहून ठेवलेले ग्रंथ आहेत, पण त्या क्षणाची अनुभूती कोणीच बोलू शकत नाही. धन्यवाद, खूप छान सांगितलं. सीमाताई नमस्कार. नमस्कार. मला थोडस आजचं खूप छान समजलं, मुख्य म्हणजे परोक्ष आणि अपरोक्ष ध्यानाविषयी खूप छान माहिती मिळाली. साधनेविषयी मला विचारायची, साधना ही व्यक्ती सापेक्ष असू शकते का, आणि सत्वगुणाची साधन करण्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत? नाही, आधी तुम्ही काय विचारलं मला, साधना काय? साधना ही व्यक्ती सापेक्ष असावी का? अगदी अगदी अगदी. नाही, ती व्यक्ती सापेक्षच असते खरं म्हणजे. कारण कसं आहे की अभ्यास हा ग्रुपनी होऊ शकतो, अशी प्रवचन मला ग्रुपनी होऊ शकते, पण जे ऐकलेलं आहे श्रवण केलेलं आहे ते मनन करणं निधिध्यासन करणं हे अगदी व्यक्ती सापेक्ष आहे. आणि सतत सत्वगुणाचा प्रभाव राहण्यासाठी मग त्याला अशी म्हणजे कोणत्या प्रकारची साधना जास्ती करून अपेक्षित आहे? आता कसं आहे ना, सत्वगुण वृद्धिंगत ठेवायचा असेल तर आहार विहार उच्चार विचार सत्संगत हे सातत्याने सांभाळावं लागतं. भगवद्गीतेतल्या 14व्या आणि 17व्या अध्यायामध्ये हा परिपूर्ण विचार आलेला आहे की तू आहार कसा करतेल, कट तूप कट पावभाजी मसालेदार न खाणे साधकाचं काम आहे. रजगुणाची दृश्य बघणं, बघा 24 तास आपण नाम घेतो म्हणजे आपण ठरवलं सकाळी पहाटे उठल्यापासून आपण रात्री झोपेपर्यंत म्हणूयात असं की आपली नामसाधना सुरू असते, पण त्या काही त्या तासांमध्ये जर एखादा अर्धा तास जर आपण एखादा टीव्हीवरची सिरियल बघितली किंवा दृश्य बघितली आणि तुम्ही डोळे मिटून जर बसलात तर तुमच्या समोर तेवढी ती दृश्य बरोबर येऊन उभी राहतात. बरोबर. आता कसं आहे मग, आता सुरुवातीला चित्त जेव्हा शुद्ध होत राहत ना तेव्हाही अशी जे प्रसंग आहेत ते बघू नयेत किंवा उपद्व्यापी बोलू नयेत, कुणाच्या मध्ये शिरू नये, हे साधकाने सांभाळण्याची सगळी पथ्य आहेत. म्हणजे म्हणून सत्संगत सातत्याने सांभाळत राहण्याचं कारणच ते आहे की सत्संगतीमध्ये सातत्याने आपण त्याच्यामध्ये राहतो त्या सानिध्यामध्ये. आता आणि प्रापंचिकांना अजून अवघडे साधना, कारण का तर आपण कुठे जाऊन जंगलात एकांतात राहत नाही, प्रपंचात राहूनच आपल्याला हे सगळं करायचंय. म्हणूनच हो ना, तसं होत ते पण आहे म्हणजे सत्वगुण सांभाळायचा सांभाळावाच लागतो. शिळं अन्न खाऊ नये असं म्हणतात साधकांनी, म्हणजे ते तमोगुणी अन्न असतं ना, शिळं म्हटलं तरी ताजं अन्न खावं, चांगलं खावं, सत्वगुणी खावं, विचार चांगले करावेत, सत्संगतीमध्ये राहावं, यांनी सत्वगुण सांभाळला जातो. बर, थँक्यू. आपली प्रश्नोत्तराची वेळ संपलेली आहे, आणखीन कोणाला काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवर विचारावेत, त्या सर्व प्रश्नांचं संकलन करून त्याला एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सीमाताई उत्तर देतील. प्राजक्ताताई. हा शेवटचा श्लोक घे आणि आजचं सत्र संपव. पूर्ण कृपा गुरु मजवरी राखीत भावे तुला, वारी सर्व अरिष्टने संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांची मुक्त करी शांती पदी बैसरी, विनती हीच असेल मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. गुरुनाथ महाराज की जय. वीर समर्थ. जय रघुवीर समर्थ.